या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असले प्राध्यापक डॉक्टर खत्री सर यांचं मी आपल्याला थोडक्यात परिचय करतो. डॉक्टर संतोष खत्री गेल्या 24 वर्षांपासून राज्यशास्त्राचे अध्यापक म्हणून काम करत आहेत आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक चिंतक म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख आहे. त्यांनी पीएचडीचं जे संशोधन आहे ते खानदेशातील सिंधी समाजाचं राजकीय सामाजिकीकरण राजकीय सहभाग आणि विकास विश्लेषणात्मक अभ्यास या विषयावर केला आणि सर 1998 पासून विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळे येथे राज्यशास्त्र या विषयाचं अध्यापन करतायत. संशोधक मार्गदर्शक म्हणून सरांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थ्याने पीएचडीचं संशोधन पूर्ण केलेलं आहे. 6 विद्यार्थी पीएचडीचं संशोधन कार्य करता आहे. देशभरामधल्या वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदांमध्ये चर्चेपत्रांमध्ये 40 पेक्षा अधिक शोध निबंध सादर केलेले आहेत आणि जी दर्जेदार अशी संशोधनात्मक नियतकालिका आहेत त्यामध्ये देखील सरांचे संशोधन लेख प्रकाशित झालेले आहेत. विद्यापीठातील वेगवेगळ्या प्राधिकरणांवरती राज्यशास्त्र विषयाच्या वेगवेगळ्या समित्यांवरती सर काम करतात. राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून देखील सर काम करतात आणि विद्यापीठाचा जो राज्यशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या निर्मितीमध्ये त्यांचा अत्यंत महत्वाचा सहभाग राहिलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संस्थांना जोडून सामाजिक क्षेत्रातील काम देखील सर करतात. ज्यामध्ये विश्व सिंधू सेवा संगम या संस्थेचे सर उपाध्यक्ष आहे. आझाद सेवा मंडळ धुळ्यातला आहे त्याचे अध्यक्ष म्हणून सर काम करतात. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर भारतीय सिंधू सभेचे संस्थापक सचिव म्हणून सरांनी काम केलेलं आहे काम करता आहे. असं केवळ अध्यापनाच्या क्षेत्रात नाही तर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा सरांचं फार महत्वाचं असं कार्य राहिलेलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याबरोबरच मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम मध्ये सुद्धा सरांनी महत्वाची कामं केलेली आहेत. वेगवेगळ्या विषयांवरती स्थानिक दैनिकांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित झालेले आहेत. सिंधी फेस्टिवल मध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग राहिलेला आहे. अजंता नावाचं जे रिसर्च जर्नल आहे औरंगाबादवरून निघणारं त्याचे एडिटर म्हणून सरांनी काम केलेलं आहे आणि यासोबतच ऑल इंडिया रेडिओ असेल किंवा आणखी इतर जी प्रसार माध्यम आहेत त्यामध्ये सरांचं महत्वाचं काम. असा राज्यशास्त्राचा अभ्यासक असलेला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा मीडियाच्या क्षेत्रातल्या कामाचा अनुभव असलेला मार्गदर्शक आपल्याला आज लाभलेला त्यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर जयेश पाडवी सरांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर संतोष खत्री सरांचं स्वागत करावं.
धन्यवाद सर. संसदीय कार्यप्रणाली संदर्भामध्ये आणि या युवा संसदेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असलेल्या विषयावरती आदरणीय संतोष खत्री सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद. विद्यार्थी विकास विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि मोरजी जेठा महाविद्यालय जळगाव यांच्या वतीने आयोजित एक दिवसीय युवा संसद कार्यशाळा. या कार्यशाळेचे उद्घाटक अजून होणे बाकी आहे. उद्घाटक माननीय श्री उन्मेश पाटील जी खासदार जळगाव लोकसभा, माननीय डॉक्टर प्रमोद पवार प्रभारी अधिष्ठाता मानव विद्या शाखा कबचो उमवी जळगाव, डॉक्टर सुनील कुलकर्णी प्रभारी संचालक विद्यार्थी विकास विभाग, डॉक्टर बारंबे सर प्राचार्य एमजी कॉलेज जळगाव, माझे मित्र आणि या महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर जयेश पाडवी, माझे मित्र राजीव पवार सर, माझे आदरणीय मोठे बंधू हिंगोणेकर सर, डॉक्टर सी पी लबाने सर, डॉक्टर प्रोफेसर वडवी सर पुणारे डॉक्टर, माझे आदरणीय माझे सन्मित्र डील विभागाचे संचालक माननीय डॉक्टर आशुतोषजी पाटील, सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि माझे प्रिय विद्यार्थी मित्र, आज आपण युवा संसदेसाठी जमलेलो आहोत. एका दिवसात आपल्याला संपूर्ण संसदीय कार्यपद्धती बघावायची आहे. एक दिवसात पूर्ण होऊ शकत नाही, मात्र आपल्याला निश्चितच अनुभव चांगला मिळेल ही अपेक्षा आहे. आणि ज्या पद्धतीचं सभागृह आहे त्या एका अर्थाने एक सदन कसं असावं लोकसभा किंवा राज्यसभाचा, तीच एक इथे तो नजारा आपल्याला दिसून येत आहे. मला अपेक्षा नव्हती, कारण आमच्या महाविद्यालयात अशी व्यवस्था नाही, पण आम्ही अशी व्यवस्था करून घेतलेली होती आमच्या वेळेस जेव्हा आम्ही युवा संसद 3 दिवसीय भरवली होती. आणि आज त्या अनुषंगाने आपण संसदीय कार्यपद्धती विषयी मला जो विषय देण्यात आलेला आहे त्या विषयावर आपण इथे बोलणार आहोत. किती यश येतो आहे हे आपण ठरवणार आहात व्याख्यान संपल्यानंतर. भारतामध्ये संसद आहे आणि ही सर्वोच्च आणि सार्वभौम आहे. त्यामागील कारण आमची नेतेमंडळी किंवा सरकार नाही तर तुम्ही आणि आम्ही आहोत. कारण ही संसद लोकांनी निर्माण केलेली आहे, लोकांसाठी निर्माण केलेली आहे आणि लोकांकरिता निर्माण केलेली आहे. या संसदेची आपण प्रोसिजर बघणार आहोत, पण त्या अगोदर आपण संसद म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आपण इथे बसलेलो आहोत ही सुद्धा एक संसद आहे. जरी युथ संसद आपण जरी म्हणत असलो, आपण युथ संसदेसाठी जरी इथे बसलो आहोत, युवा संसदेसाठी जरी बसलो आहोत, पण युवा संसद हा शब्द काढून घेतलो तरीही आपण इथे या सभागृहात जमलेलो आहोत
विचार मंथनासाठी आणि संसद म्हणजेच जिथे विचार विमर्श केला जातो, जिथे चर्चा करून संभाषण करून एक विशिष्ट निर्णयापर्यंत पोहोचता येतं त्याला आपण संसद म्हणतो। धर्म संसद हा एक नाव तुम्ही ऐकलेला असेल। धर्म संसद ही काय आहे, दुसरी तिसरी काय नाही, धर्मावर धर्म या विषयावर चर्चा करण्यासाठी धर्म कसा असावा, त्याची उपचार कशी असावी, त्याच्यातील नियमावली कशी असावी, यासाठी चर्चेला जमलेली मंडळी, जमलेली लोक आणि धर्मावर जी चर्चा करावायची म्हणून ती धर्म संसद। आणि त्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर आपल्याला दिसून येईल की संसद म्हणजे काय, संसद हा शब्द कुठून आला। पार्लमेंट या शब्दाचा पर्यायी शब्द, मराठी पर्यायी शब्द म्हणजे संसद आहे। जेव्हा आपण पार्लमेंट म्हणतो तर त्याच्या जागी मराठीत जेव्हा आपण शब्दोच्चार करतो किंवा हिंदीत शब्दोच्चार करतो तर त्याचा आपण शब्दोच्चार करतो संसद। पार्लमेंट याच्या या शब्दातून संसद हा शब्द आलेला आहे। नेक्स्ट स्लाइड प्लीज। पार्लमेंट हा शब्द कुठून आला, पार्लमेंट हा शब्द फ्रेंच शब्दातून आलेला आहे। फ्रेंच शब्द आहे पार्ले, पार्ले मधून पार्लमेंट हा शब्द आलेला आपल्याला दिसून येतो। आणि पार्ले याचा अर्थ काय आहे, बोलणे किंवा संभाषण करणे म्हणजेच काय पार्ले। आणि पार्ले मधून पार्लमेंट आलेला आहे म्हणजे संसद, याचा अर्थ काय आहे, जिथे संभाषण होतो, जिथे चर्चा होते आणि समस्या आणि विषयांचं जिथे समाधान केला जातो त्याला आपण संसद म्हणतो। फ्रेंच संसदेतून 11व्या शतकाच्या उत्तरार्धात आपल्याला पहिल्यांदा पार्ले हा या शब्द वापरलेला दिसून येतो फ्रान्समध्ये 11व्या शतकात। आणि 13व्या शतकात इंग्लंडमध्ये पहिल्यांदा संसद ही भरवली गेलेली दिसून येते। 1258 जवळपास इंग्लंडमध्ये संसद ही भरवली गेलेली दिसून येते। आणि संसद ही लोकशाही मार्गाने चालणाऱ्या देशाचा अथवा राष्ट्राचे कायदेमंडळ असते, जिथे कायदे तयार होतात, जिथे कायदा निर्मिती होते, जिथे कायदे मंजूर होतात, जिथे धोरण ठरवले जातात, जिथे समस्यांचा समाधान केला जातो त्याला आपण काय म्हणतो, संसद म्हणतो। आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम 79 अनुसार संसदेची तरतूद केली आहे। तर संसद म्हणजे सिंपल आणि सोपा साधा अर्थ काय आहे, जिथे व्यक्तींना बोलण्याची परवानगी असते, समस्या सोडवण्यासाठी देशाच्या ज्या काही समस्या आहेत, देशाचे जे काही विषय आहेत त्या विषयांवर काय केलं जातं, तोडगा काढला जातो, समाधान काढला जातो आणि विशेष म्हणजे पॉलिसी मेकिंग केली जाते, धोरण ठरवले जातो। मग तो राष्ट्राचा अंतर्गत धोरण असेल, राष्ट्राचा बाहेर याला आपण विदेश नीती म्हणतो, विदेश नीती असेल। पॉलिसी मेकिंग हा महत्त्वाचा मुद्दा कोणाकडे आहे, संसदेचा आहे। पॉलिसी मेकिंग संसद ही करत असते। त्यानंतर भारतीय संसद काय आहे, पहिल्यांदा संसद याची एक किंवा अधिक सभागृह असू शकतात। आता भारतामध्ये घटक राज्य आणि केंद्र या दोघांचा आपण विचार केला तर घटक राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये थोडस शब्दाची शब्दाचा खेळ करण्यात आलेला आहे। भारताच्या कायदेमंडळाला आपण पार्लमेंट म्हणतो, संसद म्हणतो, तर घटक राज्याच्या कायदेमंडळाला आपण विधिमंडळ म्हणतो। विधिमंडळ म्हणजेच कायदेमंडळ। पण एका अर्थाने आपण जर विचार केला तर घटक राज्याचा कायदेमंडळ किंवा विधिमंडळ हे सुद्धा काय आहे, संसद आहे। आणि घटक राज्यांमध्ये तुम्हाला कल्पना असेल, राज्यशास्त्राचे तुम्ही विद्यार्थी आहात, त्या अर्थाने सर्व घटक राज्यांना द्विगृही कायदेमंडळ आहे, द्विगृही सभागृह नाही। काहींना एक सभागृह आहे तर काहींना दोन सभागृह आहे, मात्र भारतीय संसदेला दोन सभागृह आहेत, एक लोकसभा आणि दुसरा राज्यसभा। लोकसभेचं आपण राज्यशास्त्राचे विद्यार्थी जे आहेत त्यांना कल्पना असेल, लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा हा वरिष्ठ सभागृह आहे। मात्र अधिकाराने लोकसभा राज्यसभेपेक्षा
वरचढ आहे, लोकसभेला अधिक अधिकार आहेत आणि लोकसभा हे जनतेचा प्रतिनिधी सभागृह आहे आणि राज्यसभा हे घटक राज्यांचा प्रतिनिधित्व देणारा सभागृह आहे। दोघांच्या संख्येचा आपण विचार केला तर लोकसभा सभागृहाची सदस्य संख्या ही 552 आहे तर राज्यसभेच्या सदस्यांची संख्या 250 आहे आणि त्या अनुषंगाने आपण म्हटलं तर राज्यांच्या राज्यांचा जो प्रतिनिधित्व आहे जे विविध राज्य आहेत ज्याला आपण केंद्र शासित आणि इतर राज्य सोडून दिले जे घटक राज्य आहेत संविधानात त्या घटक राज्यांमधून जवळजवळ 530 सदस्य हे लोकसभेवर निवडून जातात आणि जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्या केंद्रशासित प्रदेशातून 20 सदस्य हे लोकसभेवर जातात आणि राष्ट्रपतींचे नॉमिनेशन असलेली 2 सदस्य जर निवडून आले नसतील लोकसभेमध्ये तर ते 2 सदस्य हे लोकसभेवर राष्ट्रपती काय करतात नियुक्त करू शकतात। तर या अर्थाने आपण विचार केला तर एकूण 552 सदस्य हे लोकसभेवर जातात तर 250 सदस्य हे राज्यसभेवर जातात त्यापैकी 238 सदस्य हे घटक राज्यांचे प्रतिनिधित्व करतात आणि 12 सदस्य हे राष्ट्रपती विशेष कौशल्य असलेल्या व्यक्तींची भारतातून निवड करत असतो। तर अशी भारतीय संसद आहे ज्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा आपल्याला दिसून येते। आता सगळ्यात महत्त्वाचा जो विषय मला तुमच्या समोर मांडायचा आहे कारण तुम्ही युवा संसदेमध्ये आलेले आहात म्हणजे तुम्ही खासदार आहात। का खासदार आहात कारण उद्घाटनाच्या सत्रानंतर आपण शेड्यूल बदललेला माझा उद्घाटनानंतर व्याख्यान होतं पण उद्घाटना अगोदर आपण आपला व्याख्यान करून घेत आहोत आणि उद्घाटनाच्या सत्रानंतर तुमची वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती होणार आहे। तुमच्यातून आम्ही एक दिवस तुमच्यातून आम्ही काय बनवणार आहोत युवा संसद बनवणार आहोत म्हणून संसदेची रचना कशी आहे ही तुम्हाला इथून दिसून येणार आहे। डायग्राम तुमच्या समोर दिलेला आहे। बसण्याची व्यवस्था कशी असते त्या अगोदर लोकसभेमध्ये कशी बैठक व्यवस्था ही आपण बघून घेणार आहोत। जर आपण लोकसभेकडे आकृतीकडे बघितलं तर एकूण याच्यामध्ये तुम्हाला 6 ब्लॉक दिसतील, 4 ग्रीन कलरचे 2 ब्ल्यू कलरचे आणि ग्रीन कलरचा एक मोठा चेअर आहे म्हणजे मी जिथे बसलो होतो ती चेअर ही कोणाची असते सभापतीची चेअर आहे आणि एकूण 6 ब्लॉक आहे। या 6 ब्लॉकचा आपण विचार केला तर डाव्या बाजूकडनं आपल्याला आणि उजव्या बाजूकडनं जे 2 ब्ल्यू कलरचे ब्लॉक्स दिसून येतात याच्यामध्ये 97 सीट असतात, 97 चेअर म्हणजे बैठक व्यवस्था जशी तुम्ही बसल्यात तशी 97 सीट्स ब्ल्यू आणि दोघं ब्ल्यू कलरचे जे ब्लॉक आहे डाव्या आणि उजव्या बाजूला त्याच्यामध्ये 97 सीट्स असतात। उरलेले जे ग्रीन कलरचे तुम्हाला ब्लॉक दिसून येत आहे त्याच्यामध्ये 89 सीट असतात म्हणजे 89 अशी एकूण बैठक व्यवस्था याच्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे। या सगळ्या ब्लॉक्स मध्ये सगळे खासदार तुमचे बसतात पण त्यांचीही एक बैठक व्यवस्थेची पद्धत आहे। एकूणच एका ब्लॉक मध्ये किती रो आहे 11 रो आपल्याला दिसून येतील म्हणजे ही व्यवस्था लोकसभेच्या सदनाची आहे। आता याच्यामध्ये लोकसभेमध्ये बैठक व्यवस्था कशी आहे याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर जो सभापती आहे तो वरची एक सीट त्याची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत असेल सभापतीच्या उजव्या बाजूला पहिली सीट, आता डाव्या बाजूची पहिली सीट ही कोणाची असली पाहिजे नाही लोकसभेच्या उपसभापतीची पहिली सीट असते। डाव्या बाजूला पहिली सीट कोणाची असते लोकसभेच्या उपसभापतीची आणि जी दुसरी सीट आहे ती अपोजिशन लीडरची असते विरोधी पक्ष नेत्याची असते दुसरी सीट हा लक्षात आणि सभापतीच्या सर्वांच्या पुढील टेबलवर जे आपण मध्ये डेस्क दिसून येतो आहे मध्ये जे लॉबी आहे लॉबीच्या ठिकाणी तुम्हाला टेबल आणि काही खुर्च्या दिसून येत आहे इथे संसदीय सचिव आणि त्यांचे कर्मचारी इथे बसत असतात आणि सामान्यपणे रेकॉर्डिंगची जी व्यवस्था असते लोकसभेचा प्रत्येक शब्दाची रेकॉर्डिंग केली जाते आणि रेकॉर्डर्स यांना म्हटलं जातं जे पुढच्या टेबलला बसलेले असतात आणि सगळं गाईडलाईन कारण 2 आपल्या
भारतामध्ये प्रशासनामध्ये भारतीय प्रशासनामध्ये दोन पद्धती आहेत. एक लोक डेमोक्रेसी मध्ये नेते मंडळींना आपण निवडून देतो, सदस्यांना आपण निवडून देतो ते, आणि दुसरं प्रशासकीय व्यवस्थेतील अधिकारी. प्रशासकीय व्यवस्थेतील अधिकारी हे बदलत नाही, त्यांची बदली होते, मात्र मोस्टली त्यांना प्रशासनाचा मोठा गहन अनुभव असतो. मात्र जे सभापती पदावर येतात त्यांना अनुभव असेलच, याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. म्हणून सगळी संसदीय प्रोसिजर जी आहे ती प्रोसिजर कोणाला माहित असते, जे कर्मचारी बसलेले असतात त्यांना. आणि ते निरंतर तुम्ही जर लोकसभा आणि राज्यसभा तुम्ही पाहत असाल टीव्हीवर, तर तुम्हाला तुम्ही बघू शकता अनेक कागदपत्र हे वरच्या बाजूला सभापतीकडे हँडओव्हर केले जातात. कुठून? कर्मचाऱ्यांकडून. म्हणजे सगळे नियम आणि प्रोसिजर त्या टेबलवर बसलेले जे संसदीय कर्मचारी आहेत त्यांना ती कल्पना असते, आणि ते सभापतींना नियमांची निरंतर जाण देत असतात. आणि ते नियम बघून सभापती काय करत असतो, आपली जी काही निर्णय आहे ती निर्णय घेत असतो. तर ही एक बैठक व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये सभापतीच्या उजव्या बाजूला पहिल्या खुर्चीवर कोण बसतो? पंतप्रधान. त्याच्या बाजूला गृहमंत्री, आणि पंतप्रधानांच्या थेट पाठीमागे संसदीय कार्यमंत्री बसत असतो. कारण ज्याप्रमाणे आपला शेड्यूल फिक्स आहे, तर हा शेड्यूल फिक्स करण्याचं काम संसदेचा लोकसभापती करत नाही, संसदीय कार्यमंत्री करतो. कोणाच्या सल्लामसलतीने? मंत्रिमंडळाच्या, पंतप्रधान आणि कॅबिनेटच्या सल्ल्याने. आणि त्याच्यामध्ये लोकसभापतीची सहमती घेतली जाते आणि एक शेड्यूल तयार केला जातो, आणि तो शेड्यूल कोणाला पाठवला जातो? राष्ट्रपतींना, आणि राष्ट्रपती त्याच्यावर शिक्कामोर्तब करतात, आणि त्या टाइम टेबल प्रमाणे संपूर्ण कारभार चालतो. म्हणजे संसदीय कार्यमंत्री हा सुद्धा एक महत्वपूर्ण कोण आहे? मंत्री आपल्याला इथे दिसून येतो. तर या अनुषंगाने भारतीय संसदेची जर प्रत्यक्ष परिस्थिती आपण बघितली, तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल की लोकसभेत प्रक्रिया आणि संचालन नियम 4 अनुसार डायरेक्शन 122 अ अनुसार लोकसभा सदस्य सभापतींद्वारे निश्चित केलेल्या नियमानुसार सीटवर बसतात, कोणीही कुठेही बसत नाही. तर त्याची एक खास त्याचा फॉर्म्युला आहे, आणि सभापतीच्या एकूणच सदैव बुद्धीवर ते जे निर्णय घेतील आणि ते जिथे म्हणतील तिथे बसावं. ऍक्च्युली पंतप्रधानांनी सुद्धा बसण्याचं आणि न बसण्याची परवानगी कोणाकडून घ्यावी लागते? सभापतीकडून घ्यावी लागते. आणि एक नियम आहे, जर तुम्ही बाहेर गेले आत आले तर एक नियम, जेव्हा आपण संसद भरवणार आहोत तर एक नियम असतो, सभागृहात आल्यानंतर सभापतींना नमन करून बसायचं असतं. पंतप्रधान सुद्धा सभापतींना नमन करूनच सभागृहामध्ये बसतो, कोणी असेल. हा व्यक्तीचा सन्मान नाहीये, तो सीट जी चेअर आहे चेअरचा सन्मान आहे. तर त्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर ज्या पक्षाकडे आता सीटची वाटप कशी होते, बैठक व्यवस्था जी आपण बसवणार आहोत तर ती बसवण्याची व्यवस्था कशी असते, तर त्याच्या संदर्भात तरतूद आहे. ज्या पक्षाकडे 5 पेक्षा अधिक सीट मिळालेल्या आहेत त्या पक्षांचा एक फॉर्म्युला फिक्स आहे, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे त्यांचे सीट फिक्स होतात. कसे सीट फिक्स होतात त्याच्या संदर्भात जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक ओळीतील सीटांची संख्या बरोबर इक्वल टू पक्षातील खासदारांची संख्या गुणिले ओळीतील एकूण खुर्च्यांची संख्या आणि भागिले 552. म्हणजेच काय? आता परत मी तुम्हाला एक परत इथे घेऊन येतोय. बघा, 6 ब्लॉक आहेत, 6 ब्लॉक मध्ये पहिली रो आहे. कुठली पहिली? पहिली रो लेझर आहे. तेव्हा ही जी पहिली रो आहे, फर्स्ट रो दिसते, ही म्हणजे चेअरच्या बाजूची पहिली रो आहे. ही पहिली रो महत्वाची आहे. या पहिल्या रो मध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील त्याचाच फॉर्म्युला आहे. मग ज्या पक्षाला 5 पेक्षा अधिक जागा आहेत त्याला त्या फॉर्म्युला, जो तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं, एकूण संख्या पक्षाची, उदाहरणार्थ आपण जर विचार केला तर भाजपाची एकूण संख्या किती आहे? 330 आहे, है ना? इथे 330 संख्या आहे, त्याला मल्टिप्लाय केलं 20 ने, कारण ही जी रो आहे पहिल्या रो मध्ये एकूण जागा किती आहे? 20 जागा आहे, 20 सीट्स, 20 सीट्स आहे. कुठली? कुठली जागा? पहिली रोज. मग या पहिल्या रोजची 20 टोटल संख्या आहे, त्या संख्येला आपण काय करतोय, त्या संख्येप्रमाणे सीट वाटप करतोय. म्हणजे भाजपाची संख्या 330 असेल तर त्याला 20 ने गुणिले करायचं, कारण
पहिल्या रो मध्ये किती सीट आहेत 20 सीट आहे आणि त्याला डिवाइडेड बाय किती करायचं आहे 550 म्हणजे एकूण जागा किती येतील कारण दोन जे सदस्य अँग्लो इंडियनचे ते निवडून आले नाही त्या अर्थाने मग एकूण जागा किती मिळतील भाजपला 12 जागा मिळतील पहिल्या रो मध्ये आणि काँग्रेसचा मल्टिप्लाय केलं तर काँग्रेसची एकूण संख्या जर 48 आहे तर काँग्रेसला फक्त 1.5 जागा म्हणजे एकूण 2 जागा मिळतील पहिल्या रो मध्ये म्हणून तुम्ही बघत असाल काँग्रेस जरी मोठा पक्ष असेल मात्र लोकसभेमध्ये त्यांची सदस्य संख्या कमी आहे म्हणून त्यांना किती सीट मिळाल्या फक्त 2 सीट मिळाल्या मग अशा पद्धतीने पहिली ही रो आहे त्या पहिल्या रोचा सीट वाटप केला जातो आणि मग इतर रोची सीट वाटप होते आणि सामान्यपणे मला वाटलं राईट हँड साईडचा म्हणजे उजव्या बाजूचा जो पहिला ब्लॉक आहे ब्ल्यू कलरचा त्या ब्लॉक मध्ये मोस्टली कोण असतो मंत्रिमंडळ असतो त्या अनुषंगाने आपण जर इथे विचार केला तर तुम्हाला सीट अरेंजमेंट इथे दिसत असेल की कोणाला किती सीट्स मिळालेल्या आहेत पुढच्या भागावर किती लोक बसतील आणि कोणते बसतील कोणत्या पक्षाचे बसतील जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याप्रमाणे आता हे झालं ज्यांना 5 पेक्षा अधिक सीट असतील त्यांना आपण या फॉर्म्युल्याप्रमाणे काय देणार आहोत सीट देणार आहोत याच्यामध्ये सभापती सुद्धा काय करू शकत नाही कारण नियम कोणाचा आहे संसदीय नियम आहे त्या नियमाप्रमाणे पण ज्यांना 5 पेक्षा कमी सीट आहे अपक्ष आहे त्यांची जागा ही ठरवण्याचं काम कोण करतो सभापती करतो स्वतःच्या सदैव बुद्धीने मग याच्यामध्ये कसं असतं मग आता समजा उदाहरणार्थ लालू प्रसाद यादवांचा पक्ष आहे त्यांना 2 सीट मिळाले असतील तर त्यांना या फॉर्म्युल्याप्रमाणे सीट मिळणार नाही मग लालू प्रसाद हे स्वतः निवडून आले असतील मी एक एक्झाम्पल देतोय लालू प्रसाद यादव स्वतः निवडून आले असतील ते भारतातील महत्वपूर्ण नेते आहेत वरिष्ठ नेते आहेत मग सभापती काय करतो स्वतःच्या सदैव बुद्धीने त्याला फ्रंट रो मध्ये सुद्धा सीट देऊ शकतो किंवा सीताराम येचुरी आहेत हे सुद्धा वरिष्ठ नेते आहेत सीपीआयएमचे त्यांना सुद्धा तो काय सभापती काय करू शकतात पुढची सीट देऊ शकतात पण कशाच्या अनुषंगाने स्वतःच्या सदैव बुद्धीच्या अनुषंगाने आणि सभापतीने वाटलेले सीट हे मान्य करावेच लागतात म्हणून लोकसभेमध्ये प्रत्येक सदस्य एकमेकांच्या सीटवर बसत नाही ते त्यांच्या जागेवरच बसतात आणि सर्वात महत्वाचा येताना सभागृहात आत येताना सीटवर बसण्यापूर्वी ते सभापतींना नमन करतात आणि सर्वात महत्वाचा बोलताना ज्या मंत्र्याला जरी प्रश्न विचारला असेल गृहमंत्र्याला विचारला असेल किंवा अर्थमंत्र्याला विचारलं असेल तर डायरेक्टली विचारत नाही ते चेअरला संबोधन करतात कोणाला सभापतीला संबोधित करतात आणि सभापतींमार्फत विचारतात डायरेक्टली तो तू मॅम्यावर ते जात नाही काही वेळेस आपण बघू शकतो पण ते औपचारिक संदर्भात ते तसं करू शकतात ओके नंतर लोकसभेचा सभापती लोकसभेचे अध्यक्ष आणि उपसभापती हे कोण असतात पीठासीन अधिकारी असतात मी त्यांचे कार्य अधिकार यांच्यावर जाणार नाही कारण त्याची कल्पना तुम्हाला आहे राज्यशास्त्राचे विद्यार्थी तुम्ही आहात या अनुषंगाने मी ते गृहित धरतो पण सामान्यपणे लोकसभेचा सभापती हा कोण असतो सत्ताधारी पक्षाचा असतो आणि वर्तमान काळात सभापती कोण आहे ओम बिर्ला काँग्रेस पक्षाचे आहेत भाजपचे आहेत म्हणजे कोणाचे आहेत सत्ताधारी पक्षाचे असतात आणि तेच सभापती म्हणून निवडले गेले त्यानंतर तेच भाजपचे राहणार नाही ते निष्पक्ष असतील कारण सभागृह त्या सभागृहाचा सभापती जेव्हा सभापती पदावर बसतो तेव्हा त्याच्यासाठी सगळे पक्ष समान असतात कारण ते सगळ्या सदस्यांना न्याय देण्याचं काम करतात सगळ्या सदस्यांना जे काही सभागृहामध्ये त्यांना बोलायचं असेल सभागृहामध्ये विषय मांडायचे असतील प्रस्ताव मांडायचे असतील ते न्यायाप्रमाणे एकाप्रमाणे न्यायाधीश ज्याप्रमाणे असतो त्या न्यायाधीशाप्रमाणे त्यांना तिथे महत्वाचं बळ कालच अनावधानाने एक मी कोण म्हणे का करोडपती बघत होतो आणि त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला गेला न्यायाधीशाच्या समकक्ष अधिकारी कोण पूर्व राष्ट्रपती पूर्व उपराष्ट्रपती लोकसभेचे सभापती पंतप्रधान तर त्याचं उत्तर होतं लोकसभेचा सभापती कारण त्याला सभागृहामध्ये सगळ्या जे सदस्य आहेत त्या सदस्यांना काय द्यायचं न्याय द्यायचा आहे आणि सगळ्यांचे हक्क समान आहे त्या अनुषंगाने सभापती हे सगळ्यांना न्याय देण्याचं काम करतो म्हणून तो निपक्ष होतो जेव्हा सभागृहाच्या सभापती पदावर जातो त्यानंतर जो उपसभापती असतो तो सामान्यपणे विरोधी पक्षाचा असतो विरोधी पक्षाचा म्हणजे बहुमत असलेला विरोधी पक्ष नाही जे अपोजिशन मध्ये बसलेले आहेत त्याच्यापैकी मग ते अपोजिशन आपल्या सर्व संमतीने विचार विनिमय करून ठरवतील किंवा कसं
मात्र सामान्यपणे उपसभापती हा कोण असतो? विरोधी पक्षाचा असतो. मात्र लोकसभेचा वर्तमानकाळाचा उपसभापतीचं कोण नाव सांगू शकेल? उपसभापती लोकसभेचा कोण आहे? पदरिक्त आहे. पण मला विद्यार्थ्यांकडून अपेक्षा होती. ठीक आहे, पद तो रिक्त आहे, त्याचा मागील कारण काय असेल आपण सांगू शकत नाही. अपोजिशन कमकुवत आहे किंवा सत्ताधारी पक्ष हा मजबूत आहे, त्याचा मागील हाही कारण असू शकतो. मग कारण असं पण आहे की आपल्या राज्य घटनेचे कर्तृत्व परमनंट, एखाद्या पक्षाला अपोजिशन पार्टीचा दर्जा घ्यायचे असेल तर त्यांच्याकडे एकूण सीट पैकी किमान 10% जागा असल्या पाहिजे. आणि आज जी लोकसभा आहे त्यामध्ये कुठल्याही पक्षाकडे 10% जागा सुद्धा नाही, इव्हन काँग्रेसकडे पण नाही. म्हणून त्यांनी विरोधी पक्षातून ही जागा भरलेली नाही. हा एक टेक्निकल कारण केले जाते. हा टेक्निकल कारण आहे, लिखित आहे का दुसरं काही? तसं लिखित नमूद आहे का घटनेमध्ये उपसभापती नसावा? त्याची कारण अनेक असू शकतात, पण मी तुम्हाला तेच म्हटलं टेक्निकल कारण कोण देतो? सत्ताधारी देतो. जर विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षामधून उपसभापती निवडायचा आहे आणि त्यांनी निवडून दिलं नाहीये तर हे एकाप्रमाणे आपण म्हणावं की लोकशाहीची शुकांकित आहे. कारण उपसभापती असलाच पाहिजे, कारण सभापती. आणि इथे एक महत्वाची बाब आहे की जी लोकसभेमध्ये उपसभापती नाही आहेत आणि सभापती आहेत, पण सभापती जे आहेत चेअरवर नसतील तर मग प्रश्न निर्माण होतो. आणि उपसभापती नाही आहे मग त्याच्यासाठी एक सुद्धा नियम आहे, सभापती एक आपला टेबल निवडतो ज्याच्यामध्ये 10 सदस्य घेतले जातात. आणि ते 10 सदस्य जेव्हा सभापती नसेल उपसभापती नसेल तर उपसभापती काय करतो, त्या टेबल मधील एका सदस्याला विनंती करतो की तुम्हाला चेअर काय करायची आहे, सांभाळायची आहे, तुम्हाला चेअर बघायची आहे. मग त्यानुषंगाने आपण विचार केला तर एक 10 सदस्यांचं टेबल तयार केला जातो ज्याच्यामध्ये लोकसभेचे सदस्य असतात आणि सभापती किंवा उपसभापती गैरहजर असतील तर ते त्यांच्या जागेवर त्या दिवसाचा किंवा त्या वेळेचा किंवा त्या तासाचा काय करतात, सभापती पद स्वीकारतात. आणि तुम्ही जर टीव्हीवर बघितलं असेल तर तुम्हाला दिसेल जेव्हा सभापती असतो तेव्हा त्याच्या खाली स्क्रीनवर लिहिलेलं असतं ऑन द चेअर ऑनरेबल स्पीकर. आणि स्पीकर नसेल तर फक्त नाव येतो. जो कोणी सदस्य असेल 10 जणांच्या ग्रुप मधला जो सदस्य असेल त्याचं नाव लिहून येतो, त्याला ऑनरेबल स्पीकर किंवा माननीय सभापती हे लिहिलं जात नाही. तिथे फक्त काय येतो, त्या व्यक्तीचं नाव, त्या खासदाराचं नाव येतो. आता 3 शब्द महत्वपूर्ण आहेत लोकसभेसाठी. एक शब्द आहे तहबूब, एक शब्द आहे स्थगिती आणि एक शब्द आहे विसर्जन. अनुच्छेद 103 अन्वये सभागृहाचं एकूण जी सदस्य संख्या असली पाहिजे, सभागृह केव्हा सुरू असू शकतो मग त्याच्यासाठी गणसंख्या ही आवश्यक आहे. गणसंख्या किती असली पाहिजे? 1/3 गणसंख्या लोकसभा चालवण्यासाठी आवश्यक आहे. 1/3 पेक्षा कमी सदस्य उपस्थित असतील तर सभा ही तहबूब केली जाऊ शकते किंवा स्थगित केली जाऊ शकते, विसर्जित होत नाही. आता तहबूब म्हणजे काय? आता आपला सेशन झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, ब्रेक घेणार आहोत. ब्रेक घेणार आहोत म्हणजे काय? तात्पुरती तहबूब करणार आहोत, स्टॉप करणार आहोत, कॉमा देणार आहोत. आणि जर खूप गोंधळ होत असेल, 11 वाजता मोठा गोंधळ सभागृहात माजलेला आहे, मग सभापती काय करतो, 2 वाजेपर्यंत सभा तहबूब करू शकतो. आणि समजा आपल्याला 17 स्थगिती द्यायची, 17 समाप्त करायचं, कारण आपल्याला कल्पना आहे सभापतींना पुढेही गोंधळ होणार आहे म्हणून या 17 कुठलाही कारभार होऊ शकत नाही अशी समज झाली तर सभापती काय करू शकतो, सभागृहाला 17 सभागृहाच्या 17 सेशनला स्थगिती देतो. स्थगिती देतो म्हणजे काय, की तो सत्र तिथे समाप्त होऊन जातो आणि पुढचं सत्र जेव्हा राष्ट्रपती घोषित करतील टाइम टेबल प्रमाणे जे काही असेल तेव्हा नवीन सत्राची सुरुवात होते. तहबूब म्हणजे त्या दिवसामध्ये ब्रेक घेण्यासाठी तहबूब हा शब्द वापरला जातो किंवा एका दिवसासाठी तहबूब केली जाऊ शकते.
साधारणतः 17 हे 30 दिवस जवळपास चालतो, एक महिना नियर बोर्ड हा 17 कालावधी असेल तर आणि आपल्याला दर वेळेस काय करतो सभापती दिवस संपला की टॅबुक एडजर्न करतो आणि स्थगिती 17 दिली जाते, सेशनला दिली जाते, म्हणजे 30 दिवसांचा 15 दिवसांचं सेशन असेल आणि शेवटचा दिवस असेल आणि आपल्याला 17 काय करायचंय समाप्त करायचा आहे, मग तेव्हा स्थगिती हा शब्द वापरला जातो. आणि तिसरा शब्द काय आहे विसर्जन. लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे राष्ट्रपतींना, राष्ट्रपतींच्या अनुमतीने किंवा राष्ट्रपती हे काय करतात सभागृहाला विसर्जित करतात आणि जेव्हा लोकसभा सभागृह विसर्जित होतो म्हणजे पुढचे इलेक्शन फिक्स, म्हणजे नवीन इलेक्शन घ्यायची आहे लोकसभेचा कालावधी संपलेला आहे तेव्हा सभागृहाला काय केलं जातं विसर्जित केलं जातं आणि लोकसभा सभागृह ज्यावेळेस विसर्जित होईल त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्या काय होणार आहे पुढच्या निवडणुका होणार आहे. आणि त्या अनुषंगाने इथे कलम वगैरे मी दिलेले आहे, जी स्थगिती आहे ती 85(2)(अ) कलमानुसार आहे, नंतर जी चर्चा आहे सदनाला विसर्जित करायचं आहे त्याच्या संदर्भात 85(2)(अ) कलम आहे. त्यानंतर मतदान पद्धती आहे, है ना, लोकसभेमध्ये मतदान होतो प्रत्येक गोष्टीवर मतदान होतो का तर तसं नाही, मात्र काही वेळेस काही प्रस्तावांच्या संदर्भात मतदान घ्यावा लागतो, उदाहरणार्थ अविश्वास प्रस्ताव असेल, विश्वास प्रस्ताव असेल किंवा महत्वाची विधेयक असतील, महत्वाचे प्रस्ताव असतील त्या प्रस्तावांवर लोकसभेमध्ये मतदान केला जातो. आणि मतदान सामान्यपणे आपण जर विचारात घेतलं तर काय आहे त्याची नियमावली, सभागृहात मतदान आणि मतांचे विभाजन करण्याची प्रक्रिया संविधानाच्या अनुच्छेद 101 आणि लोकसभेतील जी कार्यपद्धती आहे कामकाजाची पद्धत आहे त्याच्या नियमानुसार 367(1) आणि 367(b) अनुसार मतदानाची काय होते कारवाई होते. आणि सामान्यपणे मतदानाच्या ज्या पद्धती आहेत ती पद्धत कशी आहे, आवाजी मतदान, मतांची विभागणी, गुप्त मतदान, औपचारिक विभाजनाऐवजी त्यांच्या जागांवर सदस्यांची वास्तविक गणना आणि कास्ट वोटिंग, अशी वेगळ्या मतदानाच्या पद्धती आहेत ते बघून घेऊ आपण त्याच्या संदर्भात काय आहे. आवाजी मतदान त्याच्या शब्दावरूनच आपल्याला कळतं की, आणि तुम्ही जर बघितलं असेल कारवाई तर लोकसभेचे सभापती एखाद्या प्रस्तावावर आवाजी मतदान घेतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल की मी आवाजी मतदान घेत आहे, जे बाजूने असतील ते येस, म्हणजे प्रस्ताव आलेला आहे. दोन पद्धती आहेत मतदानाच्या, प्रस्ताव घ्यायचा आहे की नाही त्याच्यासाठी पहिल्यांदा मतदान होतो आणि तिथे जर प्रस्ताव फेटाळला गेला म्हणजे प्रस्तावावर चर्चा सुद्धा होणार नाही, मग पहिल्यांदा एखादा प्रस्ताव घ्यायचा आहे की नाही त्याच्यासाठी आवाजी मतदान होतो, मग प्रस्ताव घ्यायचा आहे की नाही असं संबोधतात आणि सभापती एक्सप्लेन करतात की मी हा प्रस्ताव ठेवणार आहे, जे याच्या बाजूने असतील त्यांनी येस म्हणायचं आणि जे याच्या बाजूने नसतील त्यांनी नो म्हणायचं, मग ते प्रस्तावाचं एका ओळीत वाचन करतात आणि से येस असा शब्द उच्चारतात आणि सभागृहातून जर जोरात येसचा आवाज आला आणि तीनदा विचारतात से येस, आवाज येतो से येस, परत आवाज येतो खालून, परत से येस, आवाज येतो आणि फक्त मोठा आवाज आला म्हणजे थांबत नाही, परत नोचाही उच्चारण केला जातो, से नो, मग कमी आवाज असेल परत से नो, परत आवाज, से नो, परत आवाज, अशा पद्धतीने आवाजी मतदान 3 वेळा म्हणजे एकाच प्रस्तावावर 3 वेळा आवाज आणि येसचा आवाज जर मोठा असेल तर प्रस्ताव घेतला जातो आणि येसचा आवाज कमी असेल, नोचा आवाज जास्त असेल तर प्रस्ताव फेटवला जातो आणि त्यानंतर त्या प्रस्तावावर चर्चा होते आणि त्या प्रस्तावावर परत मतदान होतो, चर्चा झाल्यानंतर आवश्यक असेल तर परत मतदान घेतला जातो, मग तो कुठल्या प्रकारचं मतदान घ्यायचं हे ठरवण्याचा अधिकार कोणाचा आहे राष्ट्रपतींचा. मग पहिल्यांदा काय आहे आवाजी मतदान आणि त्यानंतर मतांची विभागणी. आता मतांची विभागणी मध्ये काय आहे, मतांची विभागणी करण्याच्या 3 पद्धती आहेत, एक स्वयंचलित मतदान मतपत्रिकेद्वारे त्याच्यामध्ये होय आणि नाही अशी एक स्लिप दिली जाते, दुसऱ्या प्रकारचा वितरित केली जाते आणि ज्या स्लिप जास्त आल्या असतील त्या पद्धतीने, आणि तिसरी आहे सभासदांना भेट देऊन आणि लॉबी ऑटोमॅटिक वोटिंग वोट रेकॉर्डिंग मशीनद्वारे सामान्यपणे काय केलं जातं मतदानाची विभागणी दिली जाते, है ना. सभापतीच्या दोघा बाजूला समोरच्या भिंतीवर लाईट्स असतात, जी ही आहे चेंबर आहे चेंबरच्या वर आणि कलरफुल असतात आणि व्हाईट असतात, है ना, 2-3 प्रकारचे असतात, 3 कलर असतात आणि व्हाईट कलर, 4 प्रकारचे असतात. सिंपल मतदान घ्यायचं असेल तर तेही आपण बघणार आहोत, सिंपल मतदान घ्यायचं असेल तर व्हाईट
आणि तो गुप्त मतदान कोणी दिलं कळत नाही, फक्त लाईट्स जळतात पांढऱ्या कलरचा आणि मग बाजूने गेले की विरोधात गेले ते ठरवलं जातं, म्हणजे इथे मतांची विभागणी होते. दुसरे तीन प्रकारचे लाईट्स. आता लाईटचं कलर पुढच्या याच्यामध्ये येईल. गुप्त मतदान पद्धतीच्या संदर्भात आपण विचार करू शकतो की गुप्त मतदान पद्धतीची ही पद्धत आहे. गुप्त मतदान पद्धतीमध्ये काय असतं की मशीन स्वरूपात दिवा फील्ड आणि बोर्ड वरील बल्ब फक्त पांढरा प्रकाश सोडतात जे मत नोंदवले गेले असल्याचे सूचित करतात. जे व्होटिंग करतील तेवढेच काय होतील पांढरे बल्ब जळतील आणि त्या अनुषंगाने काय ठरवलं जाईल की किती मतं पडली. जेवढे पांढरे बल्ब दिसतील तेवढे मतं पडली, बाकीचे मत नाही, बाकीचे सगळे विरोधाचे मत. आणि मतदान कालावधी दरम्यान परिणाम दर्शवणारे पॅनलवर ए एन ओ या तीन गुणधर्मांचे काय असतात बल्ब दर्शवतात. सामान्यपणे ब्ल्यू ग्रीन आणि रेड असे तीन प्रकारचे बल्ब असतात म्हणजे ए एन ओ है ना. आणि जे न्यूट्रल असतील त्यांचा कुठला बल्ब असेल ते आपल्याला सांगणार नाही, पण तीन प्रकारचे बल्ब असतात जे काय करतात गुप्त मतदान पद्धती सादर करण्याचं काम करतात. आणि या गुप्त मतदानादरम्यान केवळ पांढरे जे बल्ब आहेत ते जर प्रकाशित झाले तर ते चिन्ह काय दाखवतो की एवढी मतं कोणाला पडलेली आहेत संबंधित प्रस्तावाला पडलेली आहेत. तर अशा पद्धतीची गुप्त मतदान पद्धती आहे. पूर्वी लॉबीमध्ये येऊन तशा प्रकारचे चिठ्ठ्या जे बॅलेट पेपर आहे ते बॅलेट पेपर टाकलं जायचं, पण वर्तमान काळात इलेक्ट्रॉनिक सिस्टमचा मोठा वापर आपल्याला इथे दिसून येतो. त्यानंतर मतदान पद्धतीमध्ये औपचारिक विभाजनाऐवजी त्यांच्या जागांवर सदस्यांची वास्तविक गणना केली जाते. आता याच्यामध्ये कसं आहे जर तुम्हाला उदाहरण दिलं तर वर्तमान विधानसभा जी आहे त्याच्यामध्ये बीजेपी आणि शिवसेना गट जो फुटून निघालेला त्यांनी सरकार स्थापन केलेली आहे, त्यांची पहिली जी जेव्हा सदन भरला गेला तर पहिला कामकाज करण्यात आलं, विश्वास मत दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर स्पीकरची निवड करण्यात आली. तुम्ही जर ती प्रक्रिया पाहिली असेल तर तिथे या पद्धतीचा वापर करण्यात आला होता. सदनाचे कर्मचारी प्रत्येक सदस्याजवळ जात होते आणि ती कशी होती की जे विश्वास मताच्या बाजूने ते उभे राहतील आणि त्यांची नावं नोंदवली गेली, त्यांच्या जागेवर जाऊन त्यांची नावं नोंदवली गेली, त्यांना विचारलं गेलं तुम्ही कोणाच्या बाजूने प्रस्तावाने, आणि मग ते सगळे बसले आणि जे विरोधात होते त्यांना उभं केलं आणि तिथे जाऊन त्यांचं मत घेतलं गेलं रायटिंग मध्ये रजिस्टर. म्हणजे ही कशी पद्धत आहे औपचारिक विभाजनाऐवजी काय करतात जागेवर जाऊन त्यांना विचारतात सदस्यांना की तुम्ही कोणाच्या बाजूने आहात, प्रस्तावाच्या बाजूने किंवा विरोधात प्रस्तावाच्या विरोधात. तर अशा पद्धतीने ही मतविभाजनाची एक पद्धत आहे, जागेवर जाऊन सदस्यांना विचारायचं. आणि त्यानंतर एक पद्धत आहे कास्ट वोटिंग. आता कास्ट वोटिंग ही फक्त कोण करू शकतो सभापती करू शकतो. जेव्हा सभागृहामध्ये समान मतं पडली असतील तेव्हा कास्ट वोटिंग म्हणजे आपल्याला फायनल निर्णय घ्यायचा आणि समान मतं पडली आहेत निर्णय घेता येत नाही, मग अशा वेळेस सभापती काय करतो स्वतःचा वोट टाकतो आणि सभापती ठरवितो की प्रस्ताव मंजूर होणार आहे की नाही. आणि याला आपण काय म्हणतो कास्ट वोटिंग, की ज्या वोटने निर्णायक मत. कास्ट वोटिंगला दुसरं आपण काय म्हणू शकतो निर्णायक मत आहे आणि हा निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाकडे आहे सभापतींकडे आहे आपल्याला सदस्यांनी. आता यानंतर आपण बघणार आहोत संसदेची आयुध, संसदेची कामकाज करत असताना सभागृहातील सदस्य कोणकोणत्या पद्धतींचा वापर करतात. आपल्या मनात एक निरंतर प्रश्न असेल की लोकसभेचा सभागृह मोठ्या कालावधीसाठी चालतो आणि दिवसभर चालतो, तर नेमकं खासदार तिथले सभागृहाचे सदस्य काय करतात काय विचारतात आणि प्रोसिजर काय असते दिवसाची ती आपण बघणार आहोत. या प्रोसिजरचा आपण विचार केला तर आपल्याला दिसून येणार आहे की संसद ही केवळ सत्ताधारी सदस्यांनी बनत नाही तर त्यामध्ये कोण कोण असतात संसदेचे विरोधी पक्ष लहान पक्ष आणि इतर पक्ष असतात. सामान्यपणे सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याची संधी मोठी असते किंवा ते त्यांचे कामं सत्ताधारी पक्षात म्हणजे माझं सत्ताधारी पक्ष आहे तर मी माझे कामं कोणाकडून करून घेऊ शकतो माझ्या पक्षाकडून करून घेऊ शकतो, पण मग विरोधी पक्ष अपक्ष आणि इतर पक्षांचं काय. मग त्या पक्षांना त्या सदस्यांना स्वतःची कामं करून घ्यावीची असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळी आयुध आपण इथे पाहू शकतो. सरकार आणि सत्ताधारी पक्ष हे मनमानी कारोबार करू शकतात जर त्यांना वन सिंगल लार्जेस्ट पार्टी आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांना हे बहुमत मिळालं असेल,
आणि म्हणून आपण बघू शकतो की मोदींवर आरोप केले जातात किंवा बीजेपीवर आरोप केले जातात, ते मनमानी कारोबार करतात. जरी ते मनमानी कारोबार करत असतील पण सदस्यांकडे अशी शस्त्रास्त्र आहेत की ज्या शस्त्रास्त्रांनी ते काय करू शकतात, सत्ताधारी पक्षाला नमवू शकतात किंवा सत्ताधारी पक्षांकडून स्वतःचे काम करून घेऊ शकतात. आणि ही जी आयोग आहेत, ही आयोग कशी आहेत, पहिल्यांदा प्रश्नोत्तराचा तास आहे, अर्धा तास चर्चा आहे, प्रस्ताव आहे, वेगवेगळा प्रस्ताव, अनेक प्रकारचे प्रस्ताव असतात जे सदनाच्या पटलावर ठेवलं गेलं त्याला आपण प्रस्ताव म्हणू शकतो. सभागृह मध्ये स्थगन प्रस्ताव आणू शकतात, लक्षवेधी सूचना आहे, अल्पकालीन चर्चा आहे, विशेष अधिकार प्रस्ताव आहे, हक्कभंगाचा प्रस्ताव आहे, नियम 377 अंतर्गतची नोटीस आहे, 193 अंतर्गतची नोटीस आहे, शून्य काळ आहे आणि अविश्वास प्रस्ताव आणि विश्वास प्रस्ताव आहे. तर अशी अनेक प्रकारची आयुध आहेत ज्याच्यामधून आपण काही आयुधांची इथे चर्चा करणार आहोत. पहिला जो आयुध आहे तो प्रश्नोत्तराचा तास आहे आणि सर्वसाधारणपणे सभागृहाच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला प्रश्नोत्तराचा तास मानला जातो. पहिला तास कोणता असतो, प्रश्नोत्तराचा तास प्रत्येक बैठकीच्या, म्हणजे प्रत्येक दिवशी सत्र बोलवलं गेल्यानंतर प्रत्येक दिवशी पहिला काम काय आहे, सभागृहाचा प्रश्नोत्तराचा तास घेणे आणि सार्वजनिक महत्वाच्या विशेष बाबींची माहिती मिळवण्याच्या उद्देशाने कोणताही सदस्य त्याला संबोधित केलेल्या मंत्र्यांच्या विशेष सूचनांनुसार प्रश्न विचारू शकतो. आणि तीन प्रकारचे सामान्यपणे प्रश्न असतात प्रश्नोत्तरांच्या तासामध्ये प्रश्न विचारले जातात. पहिला तारांकित प्रश्न, दुसरा अतारांकित प्रश्न आणि तिसरा अल्प सूचना प्रश्न. जर तुम्ही सभागृहाचं संचलन बघत असाल तर तिसरा जो आहे अल्प सूचना प्रश्न हा वाचतानाही त्यांना 10 ते 15 मिनिटं लागतात, एवढं अल्प सूचना. म्हणजे त्याच्यामध्ये टिप्पणी, जो सदस्य प्रश्न विचारतो त्याच्यामध्ये टिप्पणी पुरावे सगळे टाकतो आणि मग मंत्र्याला प्रश्न विचारतो. मग हे तीन प्रकारचे प्रश्न कसे आहेत त्याचीही आपण इथे चर्चा करू शकतो. आहे ते तीन प्रकारचे प्रश्न. पहिल्यांदा तारांकित प्रश्न. हे तारांकित प्रश्न म्हणजे काय, की सदस्याने जे प्रश्न विचारले आहेत, समजा 5 प्रश्न त्यांनी दिले असतील सभागृहाला, तर त्याच्यापैकी 2 वर त्यांनी स्टार केलेला असेल. काय केलं असेल, स्टार, चांदणीचा खूण केलेला असेल. आणि जे चांदणीचे खूण केलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नाला आपण काय म्हणू शकतो, तारांकित प्रश्न म्हणू शकतो. आणि तारांकित प्रश्नाचं उत्तर तोंडी हवं असतं, लिखित स्वरूपात नंतर मिळेल, पण सभागृहामध्ये मंत्र्याला, ज्या मंत्र्याला, संबंधित मंत्र्याला प्रश्न विचारला गेला आहे तो मंत्री काय करतो, तोंडी उत्तर देतो आणि त्याच्यावर उपप्रश्न तयार होऊ शकतात आणि दुसरा सदस्यही उपप्रश्न त्याच्यावर करू शकतो. असा एक तारांकित प्रश्न विचारण्याची पद्धत आपल्याला दिसून येते. म्हणजे सदस्याकडून पुरवणी प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याच्यावर जर एखाद्या दुसऱ्या सदस्याला वाटलं की या प्रश्नावर हा प्रश्न अजून मला करता येईल आणि तो महत्वाचा आहे प्रश्न करणं, मग त्याला पुरवणी प्रश्नही म्हटलं जातं. म्हणजे सदस्य स्वतः किंवा इतर सदस्य तारांकित प्रश्नावर पुरवणी प्रश्न करू शकतात. दुसरा प्रश्न आहे अतारांकित प्रश्न. याच्यावर चांदणीची खोड नाहीये अशी प्रश्न काय आहेत, अतारांकित प्रश्न आहेत. आणि या अतारांकित प्रश्नांचं अर्थ काय आहे, की सदस्याला लिखित स्वरूपात उत्तर पाहिजे आणि हा लिखित स्वरूपाचं उत्तर तत्काळ दिलं जात नाही तर त्याला पोहोचवला जातो. एक महिनाभराचा कालावधी सामान्यपणे मंत्री घेतो आणि त्या प्रश्नामध्ये विस्तारित स्वरूपात उत्तर असलं पाहिजे. तारांकित प्रश्नाचा जो मंत्री उत्तर देणार आहे तो कसा असेल, विस्ताराचा असेल आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये त्याच वेळेस उत्तर देण्याची पद्धत नाहीये. त्यानंतर अल्प सूचना प्रश्न. सामान्यपणे सार्वजनिक महत्वाच्या विषयांवर तोंडी उत्तर देण्यासाठी सदस्याने 10 दिवसांपेक्षा कमी कालावधी च्या आत हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. सभापतींच्या मते प्रश्न तातडीचा असेल, संबंधित मंत्री अशा प्रकारचे उत्तर देण्यास सहमत असेल त्यांनी सूचित केलेल्या दिवशी, म्हणजे हे ठरवण्याचं काम कोणाचं आहे, मंत्र्याचं आहे की कोणत्या दिवशी मला उत्तर द्यायचं आहे. कारण अल्प सूचना असलेला प्रश्न त्याला, त्याच्यासाठी मंत्र्याला माहिती गोळा करावी लागते आणि किती महत्वाचा प्रश्न आहे, किती माहिती गोळा करावी लागणार आहे या संदर्भाची एक मांडणी मंत्री करतो आणि मंत्री सांगतो की मी या दिवशी याचं उत्तर देणार. आणि त्या दिवशी मंत्री जो संबंधित मंत्री आहे त्याने दिलं असेल की मी या दिवशी उत्तर देणार, त्या दिवशी त्याला उत्तर देणे बंधनकारक असतं. तर त्या दिवशी यादीतील तोंडी उत्तरांसाठी प्रश्न निकाली काढल्यानंतर लगेचच अशा प्रश्नांचे उत्तर दिले जातात. म्हणजे अल्प सूचनेचा प्रश्नोत्तराच्या तासानंतरही किंवा तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न संपल्यानंतर मग याची उत्तर देण्याची व्यवस्था आपल्याला इथे दिसून येते.
त्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सामान्यपणे कसं असतं, एका दिवसात किती प्रश्न घेतले जातात, तर त्याचा आपण जर विचार केला तर तारांकित प्रश्न याच्यामध्ये सामान्यपणे एका तासामध्ये 20 प्रश्न अपेक्षित आहेत. म्हणजे प्रश्नोत्तराच्या तासामध्ये तारांकित प्रश्न किती विचारले जाऊ शकतात, 20 प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि तारांकित यादीतून सुटलेले प्रश्न दिवसाच्या अतारांकित प्रश्नांमध्ये टाकले जातात. आता समजा 40 प्रश्न आहेत तारांकित, सभापतीकडे आलेले प्रश्न, त्या प्रश्नांपैकी चांदणीचे चिन्ह असलेली प्रश्न ही 40 आहेत, मग दिवसात 20 प्रश्न घेतले जातात. उरलेले 20 प्रश्न हे कशामध्ये टाकले जातील, अतारांकित प्रश्नांमध्ये टाकले जातील. जर सदस्याला वाटलं की माझा हा तारांकित प्रश्न आज नाही उद्या विचारला जाईल, मला अतारांकित मध्ये नाही घ्यायचं, मग तशी व्यवस्था तशी लेखी सुद्धा कोणाला करावी लागते, सभापतीला करावी लागते. पण सामान्यपणे तारांकित प्रश्नांपैकी उरलेली जी तारांकित प्रश्न आहे ती अतारांकित प्रश्नांमध्ये कन्वर्ट केली जातात, म्हणजे त्याचं उत्तर लेखी स्वरूपात कोण देतो, मंत्री, संबंधित विभागाचा मंत्री देत असतो. एक सदस्य तारांकित अतारांकित अशी दोन्ही प्रकारची प्रश्न किती विचारू शकतो, मग किती प्रश्न विचारू शकतो, जास्तीत जास्त 5 प्रश्न तो विचारू शकतो. आणि अतारांकित प्रश्नांसाठी 21 दिवस आधी सूचना द्यावी लागते. अतारांकित प्रश्न विचारायचा आहे तर तुम्हाला 21 दिवस आधी संबंधित प्रश्न आणि तशी सूचना सभागृहाच्या सभापतींकडे द्यावी लागते. आणि विशेषतः एका दिवसासाठी अतारांकित प्रश्नांची सूची किती असते, 230 पेक्षा जास्त नसावी, 230 ही सामान्यपणे असते. आणि अतारांकित प्रश्नांची उत्तरं लगेच द्यावी लागत नाही, फक्त काय होतो सदस्य उपस्थित असेल तर आपला प्रश्न वाचून दाखवतो, सदस्य उपस्थित नसेल तर ड्रॉप करून दुसऱ्या सदस्याचा प्रश्न हा काय केला जातो, घेतला जातो. म्हणजे प्रश्न वाचून वाचले जातात, उत्तर काही तिथे दिले जात नाही, मंत्री म्हणतो की मी याचा लिखित स्वरूपात उत्तर दिलेला आहे किंवा देणार आहे. तर अशा पद्धतीने अतारांकित प्रश्न 230 आणि त्यात विशेषतः आपण जर विचारला जास्तीत जास्त 25 प्रश्न जोडले जाऊ शकतात, म्हणजे 230 ला जास्तीत जास्त अधिक प्रश्न किती जोडले जाऊ शकतात, 25, म्हणजे 255 पेक्षा अधिक प्रश्न नसावेत. पण ही 25 प्रश्न कोणते जोडले जाऊ शकतात, की जी घटक राज्य राष्ट्रपती राजवटीखाली आलेली आहे किंवा राष्ट्रपती राजवट असलेली जी घटक राज्य आहे त्या संदर्भाचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्न किती विचार होतात, जास्तीत जास्त 25, तसे नसतील तर 230 पेक्षा अधिक प्रश्न इथे विचारले जाऊ शकत नाही. त्यानंतर प्रश्नांच्या मान्यतेचा निर्णय कोण घेतो, तर प्रश्नांच्या मान्यतेचा निर्णय हा सभापती घेतो, येथे संसदीय कार्यमंत्री घेत नाही. नियम आणि प्रोसिजर प्रमाणे जी प्रश्न घ्यायची आहे ती कोण घेऊ शकतो, लोकसभेचा सभापती घेऊ शकतो. एखादा पक्ष किंवा त्यातील कोणताही भाग नियमानुसार स्वीकार्य आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा कोणाला आहे, सभापतींना. आणि द्वेषापोटी जर सदस्याने प्रश्न विचारला असेल, पूर्वग्रह दोषित मनाने प्रश्न विचारला असेल तर अशी प्रश्न सभापती काय करतो, टाळू शकतो. म्हणजे कोणताही प्रश्न त्यातील कोणताही भाग सभापती नाकारू शकतो. आणि सभापतींच्या मते प्रश्न विचारण्याचा अधिकाराचा गैरवापर किंवा सदनाच्या कामकाजात त्या प्रश्नाने अडथळा येत असेल किंवा पूर्वग्रह दूषित तो प्रश्न असेल, नियमांचं उल्लंघन करणारा हा प्रश्न असेल, तर ते प्रश्न सभापती काय करू शकतात, ड्रॉप करू शकतात, त्याला बाजूला सारू शकतात, त्याला ऑब्जेक्शन घेतला जाऊ शकत नाही. आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार काही अटींच्या अधीन आहे, जसे मुद्द्यापुरते केंद्रित असावे तो प्रश्न, विशिष्ट आणि मर्यादित प्रश्न असावा, त्यात युक्तिवाद, अनुमान, व्यंगात्मक वाक्य, आरोपात्मक वाक्य, विशेषण किंवा बदनामीकारक मजकूर असू नये. सदनाची गरिमा आणि राष्ट्राची गरिमा असलेली प्रश्न ही विचारली जाऊ शकतात. एखाद्या मंत्र्याचा अपमान होईल, एखाद्या मंत्र्याची बदनामी होईल, एखाद्या माणसाची बदनामी होईल, अशी प्रश्न विचारता येत नाही. पूर्वग्रहदूषित असेल की पंतप्रधान हे कोण आहे, गुंडा आहे, असे शब्द ज्याला आपण संसदीय शब्द म्हणत नाही, असंसदीय शब्दांचा वापर कशामध्ये नसावा, प्रश्नांमध्ये नसावा. म्हणून हे प्रोसिजर तिथे देण्यात आली आहे. हे एकूण प्रश्न उत्तरांच्या संदर्भात आहे. पहिला तास प्रश्नोत्तराचा तास, आणि त्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये 3 प्रकारचे प्रश्न, तारांकित, अतारांकित आणि अल्पसूचना असलेले प्रश्न. यानंतर दुसरा आयोग आहे अर्धा तास चर्चा. सार्वजनिक महत्वाचे मुद्दे मांडण्यासाठी खासदाराला उपलब्ध असलेला एक महत्वपूर्ण आयोग इथे आपल्याला हा दिसून येतो. तारांकित किंवा अतारांकित कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरासाठी स्पष्टीकरण आवश्यक असल्यास कोणत्याही सदस्य त्यावर अर्धा तास चर्चेची मागणी करू शकतो.
समाधान होत नाही माझं प्रश्नाचा प्रश्न मी विचारलं पण प्रश्नाचा उत्तराने माझं समाधान झालं नाही तर मी काय करू शकतो अर्धा तास चर्चेची मागणी करू शकतो किंवा सभागृहाचं समाधान झालं असेल तर सभागृहातील कोणताही सदस्य तशा प्रकारची मागणी करू शकतो तसा प्रकारचा प्रस्ताव कोणाला देऊ शकतो सभापतींना देऊ शकतो आणि लोकसभेचे नियम 55 आणि अध्यक्षांच्या निर्देशांच्या निर्देशांक 19 या नियम 19 ने हे संपूर्ण जे प्रक्रिया आहे ती प्रक्रिया नियंत्रित केली जाते आणि तसेच महाराष्ट्र विधानसभा नियम 94 अंतर्गत सुद्धा अर्धा तासाची चर्चा ही नमूद आहे आठवड्यातून सामान्यपणे 3 दिवस ही अर्धा तास चर्चा घेतली जाते लोकसभेमध्ये काय कोणते दिवस आहेत सोमवार बुधवार आणि शुक्रवार आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मंगळवार आणि गुरुवार अशी विधानसभा आणि लोकसभेमध्ये अर्धा तास चर्चेची राखीव दिवस ठेवण्यात आलेली आहे अधिवेशनाच्या पहिल्या बैठकीत साधारणपणे अर्धा तास चर्चा होत नाही सुरुवातीला पहिल्या बैठकीला प्रश्नोत्तराचा तास आणि त्या तासांतर्गत आलेली जी काही समस्या असेल किंवा त्याच्यावर कोणाला प्रस्ताव मांडायचा असेल तर पहिल्या दिवशी होत नाही तर पहिला दिवस सोडला की त्यानंतर बाकीच्या दिवशी या अर्धा तासाची चर्चेचा प्रस्ताव ठेवता येतो आणि याशिवाय वित्त विधेयक जर सभागृहात मांडले जात असेल आणि त्या सत्रामध्ये सुद्धा सामान्यपणे अर्धा तास चर्चा ही घेतली जाऊ शकत नाही आणि नावाप्रमाणेच ही चर्चा कशी आहे दिवसाच्या एका वेळेचा अर्धा तास आणि सामान्यपणे ही अर्धा तास चर्चा केव्हा होते दिवसाच्या शेवटच्या क्षणी म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये सामान्यपणे ही अर्धा तास चर्चा ही चालत असते आणि याच्यामध्ये जी प्रश्नांची उत्तरं आहेत ती सविस्तर घेण्याचा याच्यामध्ये विचार होत असतो त्यानंतर प्रस्ताव संसदीय परिभाषेत या प्रस्तावाचा अर्थ सदनामधून निर्णय घेण्याच्या उद्देशाने सदस्याद्वारे सभागृहात औपचारिक प्रस्ताव सादर करणे सामान्यपणे जी काही विषय सदनाच्या पटलावर ठेवले जातात त्याला आपण प्रस्ताव म्हणतो कारण प्रस्तावाच्या माध्यमातूनच सदनामध्ये विषय येत असतात आणि सामान्य प्रस्ताव जे आहेत ते सामान्यपणे 3 प्रकारचे प्रस्ताव आपल्याला दिसून येतील मूळ किंवा सात्विक प्रस्ताव पर्यायी प्रस्ताव दुय्यम किंवा सहाय्यक प्रस्ताव मूळ प्रस्ताव म्हणजे जो विषय पहिल्यांदा आलेला आहे आणि तो मांडला गेला सदनाच्या पटलावर त्याला मूळ प्रस्ताव म्हणतो म्हणजे याच्या पूर्वी तसा प्रस्ताव आलेला नाही आणि तो पहिल्यांदा ठेवला गेलेला आहे त्याला आपण सामान्यपणे मूळ प्रस्ताव म्हणू शकतो किंवा सैद्धांतिक दृष्टीने आपण काय म्हणू शकतो की एक स्वनिहित प्रस्ताव म्हणजे मी स्वतः तयार केलेला प्रस्ताव आहे दुसरा कोणीही तो प्रस्ताव तयार केलेला नाही जो सभागृहाच्या मान्यतेसाठी सादर केला जातो आणि सभागृहाचा निर्णय व्यक्त करण्यासाठी जो प्रस्ताव किंवा मसुदा सदनामध्ये ठेवला जातो त्याला आपण काय म्हणतो प्रस्ताव म्हणतो आणि त्याच्यानंतर पर्यायी प्रस्ताव जर तो प्रस्ताव मान्य आहे किंवा नाही मान्य झाला तर ठीक नाही झाला तर त्याला एक पर्यायी प्रस्ताव सुद्धा दिला जातो किंवा कधी कधी खासगी व्यक्तीकडून म्हणजे ज्याला आपण म्हणूया की सदनामधून सरकार सोडून इतर व्यक्तीने प्रस्ताव मांडला असेल आणि तो जर बरोबर नसेल आणि सरकारला वाटत असेल हा विषय महत्वाचा आहे तो सदनामध्ये येणं आवश्यक आहे तेव्हा त्याचा पर्यायी प्रस्ताव कोण सादर करतो सरकार सादर करतो किंवा तो प्रस्ताव महत्वपूर्ण आहे विषय महत्वपूर्ण आहे मात्र त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत मग त्याच विषयाचा पर्यायी प्रस्ताव मांडला जातो म्हणजे ही जर व्यवस्था निर्माण होत नसेल हा जर या प्रस्तावामधील असलेला विषय जर मान्य होत नसेल तर त्याचा पर्यायी विषय अशा प्रकारचा पर्यायी प्रस्ताव हा टाकला जातो आणि त्यानंतर दुय्यम किंवा मूळ प्रस्ताव सहाय्यक प्रस्ताव दुय्यम म्हणजे काय याला फक्त चर्चा करायची याच्यावर मतदान वगैरे होणार नाही अशा प्रकारचा प्रस्ताव जो एखाद्या प्रस्तावाला सहाय्यक आहे किंवा एखाद्या प्रस्तावाचा तो दुय्यम आहे सपोर्टिव्ह आहे अशा प्रकारचा प्रस्ताव काय असतो दुय्यम किंवा सहाय्यक प्रस्ताव असतो आणि या प्रस्तावांतर्गत आपण जी वेगवेगळी प्रस्ताव आहे त्या प्रस्तावांची चर्चा करणार आहोत आणि ती आयोगच आहे आणि तो पहिला आयोग आहे प्रस्तावांमधला तो आहे स्थगन प्रस्ताव विशेषतः आकस्मिकरित्या उद्भवणाऱ्या परिस्थितीमुळे सभागृहात तातडीने चर्चा करण्यासाठी काय केला जातो स्थगन प्रस्ताव हा आणला जातो सभागृहाची बैठक सुरू होण्यापूर्वी 1 तास अगोदर सभागृहाचे अध्यक्ष सचिव आणि संबंधित मंत्र्याला हा स्थगन प्रस्ताव
द्यावा लागतो आणि स्थगन प्रस्ताव सभापतीची त्याला मंजुरी असणे आवश्यक आहे। सभागृहात प्रस्ताव आणण्यापूर्वी सभापती मतदान घेऊ शकतो। मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं मतदान घेऊ शकतो म्हणजे कसं की तो प्रस्ताव आणायचा आहे की नाही, कारण स्थगन प्रस्ताव आहे, संपूर्ण सभागृहाची जी कारवाई आहे ती थांबवली जाईल आणि जो प्रस्तावामधील विषय आहे त्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे। म्हणून तो प्रस्ताव घ्यायचा आहे की नाही पहिल्यांदा हा ठरवलं जातो की हा स्थगन प्रस्ताव आहे, संपूर्ण सभागृहाची जी इतर कामकाज आहेत ती थांबवली जातील, पहिल्यांदा त्या विषयावर चर्चा होणार। मग असा प्रस्ताव जेव्हा टाकला जातो तेव्हा काय करतो सभापती त्याच्याविषयी मतदान घेतो। कसं मतदान घेतो मी तुम्हाला म्हटलं, आवाजी मतदान त्याच्यावर होतो आणि जर त्या प्रस्तावाच्या बाजूने मत पडली तर तो प्रस्ताव चर्चेसाठी आणला जातो। इव्हन नाही, कारण सभागृहाची जी कामकाज पद्धत आहे ती काय होते, स्थगित होते आणि त्या विषयावर चर्चा होते त्या अनुषंगाने, म्हणजे प्रस्ताव मंजूर झाल्यास प्रस्तावात नमूद असलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी सभागृहाचे सामान्य कामकाज काय होते थांबते आणि त्यामुळे त्याच्यावर व्होटिंग होणे आवश्यक असतं। आणि स्थगन प्रस्तावाचा उद्देश काय आहे, सरकारच्या अलीकडील चुका आणि गंभीर परिणामांसह सरकारच्या अपयशाबद्दल सरकारचा विरोध केला जातो, खणखणीत टीका केली जाते। स्थगन प्रस्ताव आला म्हणजे सरकारची काय होते पंचायत होते, म्हणजे सरकार कुठेतरी चुकलेली आहे म्हणून स्थगन प्रस्ताव येतो आणि त्या अनुषंगाने सामान्यपणे स्थगन प्रस्ताव येऊ नये अशी भूमिका कोणाची असते, सरकारची असते। आणि त्या अनुषंगाने म्हटलं तर त्याचा स्वीकार हा सरकारचा एका प्रमाणे काय आहे अपयश आहे आणि एका प्रकारे सरकारचा निषेध आहे, सरकारची निंदा आहे। तर या अनुषंगाने सामान्यपणे सरकार कधीही अपेक्षित करत नाही की काय असावं स्थगन प्रस्ताव यावं आणि महाराष्ट्र विधानसभा अधिनियम 97 प्रमाणे असा प्रस्ताव विधानसभेत सादर केला जाऊ शकतो। हा झाला स्थगन प्रस्ताव, खूप महत्वाचा आयोग आहे कोणाचा, संपूर्ण संसदेतील सदस्यांकडे आणि विधानसभेतील विधान परिषदेतील सदस्यांकडे खूप महत्वाचा हा आयोग आहे, ज्या आयोगाने ते सभागृहाचं कामकाज काय करू शकतात थांबवू शकतात। त्यानंतर आहे लक्षवेधी सूचना, नावातच तुम्हाला अर्थ कळेल, लक्षवेधी सूचना म्हणजे एखाद्या विषयाकडे लक्ष सरकारचा आणि सभागृहाचा आणून घेणे आणि या अंतर्गत काय आहे सभापतींच्या पूर्वपरवानगीने तातडीच्या सार्वजनिक महत्वाच्या विषयांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले जाते। उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी भूकंप झालाय भारतात आणि आपण सामान्य कामकाज करत आहोत तशा वेळेस एखादा सदस्य त्या तिथे झालेल्या प्रसंगा जे काही अपघात झालेल्या नैसर्गिक आपत्ती आलेली आहे त्या संदर्भात कोणाचा लक्ष वेधतो सभागृहाचा सरकारचं लक्ष वेधतो। तर लक्षवेधी सूचना ही भारताची देणगी आहे, म्हणजे संसद ही आपण कोणाकडून अडॉप्ट केलेली आहे इंग्लंडकडून अडॉप्ट केलेली आहे, मात्र इंग्लंडची ही देणगी नाही तर भारताची ही देणगी आहे। लक्षवेधी सूचना भारतीय संसदेचा एक महत्वपूर्ण आयोग आहे आणि भारतीय संसदेने त्याला काय केलंय प्रस्तावित केलेला आहे। यामध्ये पूरक प्रश्नांसह प्रश्न विचारणे आणि लहान टिप्पण्या देणे समाविष्ट असतं। लक्षवेधी सूचना म्हणजे काही कोणी उठून लक्ष वेधणार तसं नाही, त्याची कॉन्क्रीट प्रूफ असली पाहिजे की खरोखरच ती घटना घडलेली आहे आणि खरोखरच देशासाठी ती घटना महत्वपूर्ण आहे आणि सभागृहाचं लक्ष जाणे आवश्यक आहे आणि सरकार जर कानाडोळा करत असतील तर लक्षवेधी सूचनेमार्फत सरकारचं लक्ष काय केलं जातं आणून दिलं जातं आणि या प्रक्रियेला सरकारला आपली बाजू मांडण्यासाठी संधी दिली जाते। लक्ष वेधण्याच्या मुद्द्यांवर सभागृहात मतदान केले जात नाही, कारण का मतदान केले जात नाही, लक्ष जर सरकारचा नसेल तर तो लक्ष आणून द्यायचा त्या घटनेकडे आणि म्हणून आणि दुसरी गोष्ट का मतदान होणार नाही, कारण ती रिसेंटली घडलेली घटना आहे जी सरकारला माहित नाही म्हणत मात्र सदनाच्या सभागृहाच्या एका सदस्याला माहित पडलेली आहे आणि सभागृहाचा प्रत्येक सदस्य त्या अनुषंगाने अलर्ट असतो भारतात कुठे काय घडत आहे काय घडत नाही आणि जो जागृत खासदार असतो किंवा सभागृह सदस्य असतो ते अशा प्रकारच्या लक्षवेधी सूचना मांडत असतो, मात्र लक्षवेधी सूचनेवर काय होत नाही मतदान होत नाही आणि एक लक्षवेधी सूचनेसाठी 10 मिनिटांचा वेळ दिला जातो, जास्त वेळ दिला जात नाही कारण ती अर्जंटली आलेली सूचना असते, ती शेड्यूल मधील सूचना नाही म्हणून त्याला किती मिनिटं दिली जातात 10 मिनिटं दिली जातात आणि सूचना अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 5 दिवसांच्या आत द्यावी लागते, म्हणजे पूर्वी नाही आत, म्हणजे अधिवेशन सुरू होत आहे आणि अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 1 दिवसापूर्वी मला कळलं की एवढी मोठी घटना घडली आहे आणि शेड्यूल मध्ये नाही आहे टाइम टेबल मध्ये नाही आहे त्याचं कुठे, तर मला ती सूचना देता येते।
पण 5 दिवसापूर्वी एखादी घडलेली घटना आहे तर ती तातडीची घटना नाही, ती पूर्वी घडलेली घटना आहे, म्हणून त्याचा उल्लेख लक्षवेधी मध्ये होणार. म्हणजे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 5 दिवस अगोदर है ना, पूर्वी नाही अगोदर देण्यात येणारी सूचना ही कशी असते, लक्षवेधी सूचना असते. आणि सामान्यपणे आपण एका दिवसामध्ये किती लक्षवेधी सूचना देऊ शकतो, 3 लक्षवेधी सूचना देऊ शकतो. आणि सूचना कार्यक्रम पत्रिकेवर 3 लक्षवेधी सूचना गेल्यानंतर सामान्यपणे किती तास चर्चा होते लक्षवेधी सूचनेवर, 30 मिनिटं. एका सूचनेला किती, 10 मिनिटं. याप्रमाणे 30 सूचनेला 30 मिनिटं हे दिली जातात. आणि महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचना मांडण्याचा अधिकार सुद्धा आहे. महाराष्ट्र विधानसभेत सुद्धा आपण लक्षवेधी सूचना मांडू शकतो. म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचं उदाहरण देण्यामागील कारण एवढंच की भारतात जेवढे घटक राज्य तेवढ्या विधानसभा आहे, प्रत्येक विधानसभेमध्ये ही आयुधं वापरली जातात, फक्त संसदेमध्ये नाही. मी अगोदरच म्हटलं की घटक राज्याचे विधिमंडळ हे सुद्धा काय आहे, घटक राज्याचे विधिमंडळ हे सुद्धा संसद आहे का प्रकार. आणि आपण इथे बसलो ही सुद्धा एक संसद आहे, कारण इथे विचार मंथन होणार आहे, संभाषण होणार आहे, चर्चा होणार आहे, तुम्ही बोलणार आहात. आणि जो काही विषयाचं समाधान आहे, म्हणजे तुम्हाला जाणून घ्यायची एक प्रोसिजर, आणि प्रोसिजर जाणून घेणे आणि ज्यांना समजली, ज्यांना प्रोसिजर लक्षात आली, म्हणजे काय झालं, संसदेचा फलित आला, एक महत्वपूर्ण प्रक्रिया घडली त्या अर्थाने. त्यानंतर काय आहे लक्षवेधी सूचनेनंतर, अल्पकालीन चर्चा. लोकसभेतील नियम 193 महाराष्ट्र विधानसभा नियम 101 अंतर्गत निगडीची व सार्वजनिक महत्वाच्या बाबींवर अल्पकालीन चर्चा प्रस्तावावर चर्चेचा प्रस्ताव आणता येतो. अल्पकालीन चर्चा नावानेच तुम्हाला लक्ष देत आहे, त्याच्यामध्ये चर्चा ही मोठी ज्याला आपण म्हणजे जास्त कालावधीसाठी होत नाही. आणि या नियमानुसार अल्पकालीन चर्चेवर सुद्धा काय होत नाही, मतदान होत नाही. अल्पकालीन चर्चेचा प्रस्ताव अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 3 दिवसांचा आत प्रस्ताव देणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे ते 5 दिवसांच्या अगोदर, पण हे 3 दिवसांच्या पूर्वी, म्हणजे अधिवेशन सुरू झालं त्याचे मागील 3 दिवस जर आपण म्हटले, म्हणजे अधिवेशनाच्या एका दिवसापूर्वी जर सूचना दिली तर ती ग्राह्य धरली जाणार नाही. 3 दिवस अगोदर आली पाहिजे, 3 दिवस म्हणजे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 3 दिवस आली पाहिजे. आणि सामान्यपणे प्रस्तावावर किमान 2 सदस्यांच्या स्वाक्षरी असणे आवश्यक आहे, त्याच्याशिवाय अल्पकालीन चर्चेचा प्रस्ताव हा सदनामध्ये येत नाही. आणि या प्रस्तावावर किती तास चर्चा होते, जास्तीत जास्त 2.5 तास चर्चा होते. आणि सर्वप्रथम या चर्चेची जर आपण विचार केला तर सर्वप्रथम प्रस्तावक आपला विषय सविस्तर सभागृहात सादर करतो, त्यानंतर संबंधित खात्याचा मंत्री त्याचा उत्तर देतो, आणि इतर सदस्य सुद्धा या चर्चेत सहभागी होऊ शकतात. आणि मग इथे डिस्कशन होते त्या संबंधित प्रस्तावावर, तो किती गंभीर आहे त्या आधारावर चर्चा होते. जर तो तेवढा गंभीर प्रश्न असेल तर 2.5 तासापूर्वी सुद्धा ती चर्चा काय होऊ शकते, थांबवली जाऊ शकते, पण जास्तीत जास्त 2.5 तास चर्चा इथे होऊ शकते. यानंतर विशेषाधिकार प्रस्ताव हा एक आयुध आहे. लोकसभेतील जे वेगवेगळे प्रस्ताव आहेत त्या प्रस्तावामधील हा महत्वपूर्ण प्रस्ताव आहे. कंगना रणावत हा नाव ऐकलं असेल, मोठा गाजलेला नाव आहे महाराष्ट्रात. का गाजला, त्यांनी जे अपशब्द महाराष्ट्र विधानसभेच्या संदर्भात वापरले त्या अपशब्दांवरून काय प्रकरणे ते आपल्याला घेणं देणं नाही, आपल्याला एक्झाम्पल म्हणून घ्यायचं आहे. विशेष अधिकाराचा हनन करण्यात आला. आणि हे विशेष अधिकार प्रस्ताव कोणासाठी आहे, संसदेची जे सदस्य आहेत त्यांची प्रतिमा प्रतिष्ठा राखण्यासाठी हे विशेष अधिकारांचा उपयोग केला जातो. काय आहे, संसदीय विशेष अधिकार. या शब्दाचा अर्थ संसदेच्या प्रत्येक सभागृहात सभागृहाला आणि त्याच्या समित्यांना एकत्रितपणे प्रदान केलेला हा हक्क आहे आणि प्रतिकार शक्ती आहे. संसदीय विशेष अधिकाराचा उद्देश संसदेने स्वातंत्र्य अधिकार आणि प्रतिष्ठा यांचं रक्षण करण्यासाठी याची तरतूद केलेली आहे. राज्यघटनेच्या कलम 105 आणि 194 प्रमाणे जो कोणी सभागृहाच्या विचारांचा अपमान करतो किंवा त्याच्या कोणत्याही विशेष अधिकारांचा उल्लंघन करतो त्याला शिक्षा करण्याचा अधिकार कोणाला आहे, सभागृहाला आहे. असा प्रस्ताव 4 प्रकारे आणला जातो, 4 मार्गांनी आणला जातो. एक प्रश्न जर तुमच्या समोर मी ठेवलं किंवा तुम्हाला कल्पना असेल, वेगवेगळ्या न्यूज चॅनेल्सवर अनेक प्रकारच्या चर्चा होत असतात राजकारणावर, राजकीय प्रक्रियेवर, राजकीय मुद्द्यांवर, आणि अनेक राजकीय मुद्दे हे न्यायालयात
आणले जातात आणि प्रकरण न्यायालयाधीन न्यायाच्या अधीन असतो, तरीही त्या चर्चेमध्ये जे प्रवक्ता असतात वेगवेगळ्या पक्षांचे ते न्यायालयावर सुद्धा ताशेर ओढतात. कोणावर ताशेर ओढतात? न्यायालयावर ताशेर ओढतात. न्यायालयाने हे काम बरोबर केलं नाही की न्यायालयाने असं केलं पाहिजे होतं, न्यायालयाने हा निर्णय चुकीचा दिला. पण तुम्ही कधी ऐकलंय का सभागृहाच्या विरोधात कोणताही असा प्रवक्ता बोलतो किंवा कोणीही कितीही राजकीय विश्लेषक असेल सदनाच्या विरोधात बोलत नाही, सभागृह किंवा संसदेच्या विरोधात न्यूज चॅनल मध्ये डिस्कशन करत नाही. कारण सदनाच्या प्रत्येक सदस्याकडे काय आहे, विशेष अधिकार प्रस्ताव आहे. जर त्रियस्थ व्यक्ती जो सदनाचा सदस्य नाही आणि सदनाच्या विचारांचा विरोध करत असेल तर त्याला शिक्षा सुद्धा सदन करू शकतो. त्या संदर्भात आपण बघूया पण किती प्रकारचे प्रस्ताव आहेत. चार प्रकारचे प्रस्ताव आहेत. हे चार मार्गांनी प्रस्ताव आणलं जातं. पहिला सदस्य विधिमंडळाकडून तक्रार. विधिमंडळाचा सदस्य आहे तो विधिमंडळाच्या सभागृहाच्या सभापतींकडे तक्रार करू शकतो. आणि कंगना रणावतची तक्रार विधिमंडळाच्या सदस्याने कोणाकडे केली होती? सभागृहाच्या नेत्याकडे केली होती. आणि दुसरा प्रकार काय आहे की लोकसभा विधानसभा सचिवांना अहवाल, सचिवांचा अहवाल. लोकसभा आणि विधानसभेची जी सचिव असतात जर एखादा असा प्रकार त्यांना दिसला तर ते त्यावर पूर्ण प्रक्रिया त्याची पूर्ण तपासणी करून काय करतात, सभागृहाला अहवाल देतात. आणि तिसरा याचिका दाखल केली जाते न्यायमंडळात, न्यायालयात याचिका दाखल केली जाते की सभागृहाच्या सदस्याने किंवा सभागृहाच्या बाहेरील सदस्याने सभागृहाच्या विरोधात काम केलेलं आहे, सभागृहांच्या नियमाचा बाहेर काम केलेला आहे, सभागृहाच्या विरोधात विचारांच्या विरोधात काम केलेला आहे, त्या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली जाते. आणि चार सभागृह समितीचा अहवाल. याच्यासाठी विशेष समिती असते आणि ती विशेष समिती काय करते, त्या संबंधित प्रकरणाचा अहवाल सभागृहाच्या नेत्याकडे किंवा ज्याला म्हणून सभापतींकडे देते. आणि या विशेष अधिकारांमधील सर्वात महत्वपूर्ण जो अधिकार आहे तो आहे हक्कभंग प्रस्ताव. हा हक्कभंग प्रस्ताव सदस्याविरुद्ध जो सभागृहातील सदस्य आहे, मंत्रिमंडळाचा सदस्य आहे, त्याच्या विरोधात सुद्धा दाखल केला जाऊ शकतो. आणि त्रयस्थ व्यक्तीकडे कंगना रणावतच्या विरुद्ध हा या हक्कभंगाच्या प्रस्तावाचा काय केला गेला होता, वापर केला गेला होता. मध्यंतरी अजित पवारांविरुद्ध सुद्धा हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला गेला होता. मंत्री सभागृहात जी स्टेटमेंट करतो ती स्टेटमेंट चुकीची असेल किंवा जी स्टेटमेंट केलेली आहे त्याच्यावर जर तो अबाधित राहिला नाही, त्या स्टेटमेंटची पूर्तता त्याने केली नाही, तरीही हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला जाऊ शकतो. म्हणून जो कोणी मंत्री उत्तर देतो, जो कोणी सदस्य सभागृहामध्ये जे वक्तव्य करतो ते वक्तव्य खूप काळजीपूर्वक करावे लागतात. असं येऊन ओबडधोबड मानाने संदर्भ विरहित काय करता येत नाही, तेथे चर्चा करता येत नाही. कॉन्क्रीट डिस्कशन ही सभागृहात. आणि त्या अनुषंगाने आपण जर हक्कभंगाच्या प्रस्तावाचा विचार केला तर काय आहे, संसदेतील व विधिमंडळातील सदस्यांना राज्यघटनेने जे काही विशेष अधिकार दिलेले आहेत त्याच्यापैकी हा एक आहे. या अधिकारांना धक्का लावणारे किंवा या अधिकारांच्या आड येणारे वर्तन अथवा वक्तव्य कोणतेही व्यक्ती अथवा गृह संस्था करू शकत नाही, कोणीही करू शकत नाही. विधिमंडळ सुद्धा लोकसभा म्हणजे सदनाच्या विरोधात जाऊ शकत नाही. जर एखाद्याने याचिका दाखल केली तर तो न्यायालय काय करतो, न्यायालय सल्ला देऊ शकतो सदनाला. सदनाच्या नियमांच्या विरोधात न्यायालय सुद्धा जाऊ शकत नाही. कारण न्यायालय कायदे करणारी संस्था नाही. कायदे करणारी संस्था कोण आहे? संसद आहे. आणि संसदेने जे काही नियम केले असतील न्यायालयाच्या संदर्भात सुद्धा नियम कोण करतो, संसद नियम करतो. म्हणून संसदेच्या निर्णयावर आक्षेप केव्हा घेतला जाऊ शकतो, जेव्हा जनहित याचिका असेल आणि घटनेप्रमाणे सदनाने काम केला नसेल तर. एरवी नाही आलं लक्षात. त्यानंतर विधिमंडळ अथवा संसद सभागृहात एकदा एखाद्या सदस्याने उच्चारलेल्या शब्दाला विचारांवर सभागृहाच्या बाहेर आव्हान देता येत नाही, तसेच त्यावर टीका टिप्पणी करता येत नाही. ज्या कोणाकडून असे घडले असेल तर तो हक्कभंग मानला जातो. सदनामध्ये सदस्य जे काही बोलतात, आरोप प्रत्यारोप जरी करत असतील त्याच्या विरोधात न्यायालयात जाता येत नाही. सदनामध्ये जे वक्तव्य असतं ते वक्तव्य कसाही असेल, पहिली गोष्ट असंसदीय शब्द वापरले जाणार नाही. आणि समजा
काही आरोप प्रत्यारोपही झाले असतील तर त्याच्याविरुद्ध न्यायालयात जाता येत नाही. जर न्यायालयात गेले तर काय होईल? हक्कभंग होईल. कारण सदन हा कशासाठी आहे? जनतेच्या वाचा खोलण्यासाठी आहे, जनतेच्या समस्या ठेवण्यासाठी आहे. आणि सदनातील सदस्य हा काय करतो? ते कार्य करत असतो. आणि ते कार्य करत असताना जर एखादा आरोपी लावला गेला एखाद्या दुसऱ्या सदस्याला तर ते सभागृहाच्या पर्यंत असतं. जास्तीत जास्त असंसदीय शब्द वापरला गेला तर त्याच्यासाठी तुम्ही ऐकलं असेल, त्याच्यासाठी हंगामा केला जातो. आणि कधी कधी सभापती हा स्वतः बोलतो की हे रेकॉर्डवर घेण्यात येऊ नये किंवा या शब्दांना रेकॉर्ड मधून बाहेर ठेवण्यात यावे. याचा अर्थ काय की असंसदीय शब्द जर वापरले गेले असतील तर तशा प्रकारची प्रक्रिया ही सभापती राबवू शकतो. एखादा व्यक्ती, संस्था, समूह यांच्या विरोधात हक्कभंग सिद्ध झाला तर काय होऊ शकतं? व्यक्ती, संस्था, समूह यांना सभागृहात शिक्षा होऊ शकते, सभागृह शिक्षा करू शकतो, दंड ठोठवू शकतो. आणि त्या अनुषंगाने भारत नावाचा जो न्यूज चॅनल आहे, टीव्ही भारत, त्याच्या गोस्वामी नाव आहे त्यांचं, बघा महाराष्ट्रामध्ये त्याला तुरुंगात टाकण्यात गेलं, ते त्याचं कारण काय? हक्कभंग प्रस्तावाचं. तो एक उदाहरण तुमच्या समोर इथे आम्हाला देता येईल. त्यानंतर व्यक्ती जर सभागृहाचा सदस्य असेल तर त्याला काय केलं जाऊ शकतं? सभागृहातून निलंबित केलं जाऊ शकतं किंवा त्याला समज दिली जाऊ शकते जर सभागृहाच्या सदस्याने हक्कभंग केला असेल तर. आणि त्यानंतर आरोपी जर सभागृहाचा सदस्य नाही, तिसराच कोणी व्यक्ती आहे, तर अशा व्यक्तीला पहिल्यांदा समज दिली जाऊ शकते. जर तो गंभीर प्रकारचा असेल तर त्याच्याविरुद्ध चौकशी ठेवली जाते. आणि चौकशी ठेवल्यानंतर जर सिद्ध झालं तर त्याला दंड आकारला जाऊ शकतो. आणि एखाद्या वेळेस जर खूप मोठा गंभीर हक्कभंगाचा काम केला असेल तर त्याला तुरुंगवास सुद्धा दिला जाऊ शकतो. आणि हे अधिकार कोणाकडे? सभागृहाकडे अधिकार आहे. सभागृह त्यासाठी समिती ही नेमत असते. त्यानंतर 377 अंतर्गत जी नोटीस आहे त्या नोटीसची चर्चा आपण करणार आहोत. हा सुद्धा एक आयोग आहे सभागृहाच्या सदस्यांकडे. दोन प्रकारचे, एक नियम 377 अंतर्गत आणि एक नियम 193 अंतर्गत, असे दोन प्रकारची नोटीस सामान्यपणे सदस्य सभागृहाला देऊ शकतो. याच्यामध्ये काय? या लोकसभेच्या सदस्यांना बिंदू नामावली नसलेली कोणतीही बाब सभागृहाच्या निदर्शनात आणावायची असेल त्यांना लोकसभेतील कार्यपद्धती आणि कामकाजाच्या नियमांच्या नियम 377 अनुसार मुद्दा उपस्थित करण्याची परवानगी दिली जाते. बिंदू नामावली म्हणजे तो टाइम टेबल आहे, त्या टाइम टेबलमध्ये बिंदू नामावलीमध्ये विषय नाही आणि तो विषय महत्वपूर्ण आहे, संसदेचा लक्ष देणे आवश्यक आहे त्या गोष्टीकडे, तर 377 अंतर्गत काय केलं जाऊ शकतं? तशी नोटीस दिली जाऊ शकते. आणि दुसरा एक कलम आहे 193 अंतर्गत, तशी नोटीस दिली जाऊ शकते. आणि या बाबी सामान्यतः प्रश्नांच्या निकालानंतर म्हणजे प्रश्नोत्तरा तासाच्या नंतर, आणि विशेषतः लक्ष वेधून घेण्याची ही पद्धत आहे. जशी लक्षवेधी सूचना आहे त्याच अनुषंगाने 377 नियमांतर्गत नोटीस किंवा 193 अंतर्गत नोटीसचा इथे विचार केला जाऊ शकतो. सामान्यपणे नियम 377 अंतर्गत 20 सदस्यांना मुद्दे मांडण्याची परवानगी दिली जाते. 20 पेक्षा अधिक सदस्य त्याच्यावर चर्चा करू शकत नाही त्या नोटीसवर, 20 पेक्षा जास्त सदस्यांना इथे बोलता येत नाही. आणि या नियमांतर्गत उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर साधारणपणे उत्तर देण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी दिला जातो. म्हणजे अल्पसूचना प्रश्न किंवा अतारांकित प्रश्न सारखाच काय आहे? 377 अधिनियम आहे आणि 193 अधिनियम आहे. हा एक महत्वपूर्ण आयोग आहे. आणि त्यानंतर आहे शून्य काळ, झिरो अवर, तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. हे शून्य काळाची सुद्धा निर्मिती कोणी केलेली आहे? भारतीय संसदेने केलेली आहे. हे सुद्धा इंग्लंडच्या संसदीय कार्यपद्धतीतला आयुध नाही, भारताने स्वतः निर्माण केलेला तो आयुध आहे. आणि शून्य काळ काय आहे? प्रश्नोत्तराचा तास संपला आणि दुसरं कामकाज सुरू होण्यापूर्वीचा जो मधला काळ आहे त्या मधल्या काळाला आपण काय म्हणतो? झिरो अवर म्हणतो. सामान्यपणे दिवसाचे 12 वाजले की झिरो अवर सुरू होतो, शून्य काळ हा सुरू होतो. आणि विशेष म्हणजे सभागृहाने कोणतीही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची ही काय आहे? वेळ आहे आणि लोकप्रिय वेळ आहे. कारण शून्य काळामध्ये पूर्वी दिलेली जी काही कामकाज म्हणजे प्रश्नोत्तर तास संपला आणि रेग्युलर कामकाज सुरू होणार त्याचा मधला वेळ आहे. आणि ही सुरुवात कशी झाली त्याची आपण इथे चर्चा करू शकतो. सामान्यपणे जो 12 वाजता ही काळ ठरलेली आहे आणि शून्य तासात लोकसभेमध्ये मांडण्यासाठी
सदस्य दर रोज 10 वाजेपूर्वी सभापतींना काय देतात, नोटीस देतात की मला शून्य ओव्हर मध्ये शून्य काळामध्ये मला माझा मुद्दा मांडायचा आहे, माझा प्रश्न मांडायचा. आणि यात त्यांना सभागृहात कोणताही मुद्दा मांडण्याची काय असते, परवानगी असते. म्हणजे याच्यामध्ये अनलिमिटेड आहे, कुठलाही विषय विचारू शकतो. आणि याच्यामध्ये काय होतं मग, संसदीय प्रक्रियेत झिरो ओव्हर या शब्दाला औपचारिक मान्यता नाही, म्हणजे प्रोसिजर मध्ये नाही, ते संसदीय नियमावलीमध्ये नाही. मात्र तुम्हाला म्हटलं की भारतीय संसदेने किंवा भारताची देण आहे झिरो ओव्हर, कोणाला देण आहे, जगाला देण आहे. आणि शून्य तास हा संसदीय कार्यपद्धतीच्या क्षेत्रातील एक भारतीय नवकल्पना आहे. 1962 पासून याची सुरुवात करण्यात आली. कशी सुरुवात झाली की अजून रेग्युलर प्रोसिजर जी आहे, दिवसाची प्रोसिजर जी आहे ती सुरू होत आहे. आणि प्रश्न तास संपलेला आहे, ही चहाची वेळ असते. आणि गप्पा मारता मारता अनेक विषय चर्चेला आले, सदन सुरू नाही, सदन सुरू होण्याची वेळ म्हणजे प्रश्नोत्तर तास संपल्यानंतर रेग्युलर कामकाज सुरू होण्याची वेळ बाकी आहे, मधले 10-15 मिनिट म्हणजे 11-11 वाजेला समजा प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला, 12 संपला किंवा 10 वाजेला प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला आणि 12 संपला की थोडस विश्रांती मिळते, कारण कामकाज सुरू व्हायचं आहे, नवीन कामकाज सुरू करायचं आहे. मग या विश्रांतीच्या वेळे गॅलरीमध्ये बाहेर नेत्यांमध्ये, मंत्र्यांमध्ये आणि सदस्यांमध्ये विषयांवर चर्चा सुरू झाली, विषयांवर गंभीर चर्चा करू लागले. मग ते हळूहळू कन्वर्ट काय झालं, झिरो ओव्हर्स मध्ये कन्वर्ट. म्हणजे 1962 पूर्वी ही पद्धत नव्हती, मात्र 1962 नंतर ही पद्धत सुरू झाली. का सुरू झाली, कारण गॅलरीमध्ये, चेंबरमध्ये किंवा थोडस बाहेर जाऊन जे मंत्री आहेत आणि सदस्य आहेत ते आपसात गंभीर विषयांवर चर्चा करू लागले. कोणकोणत्या गंभीर विषयांना, राष्ट्राच्या गंभीर प्रश्नांवर. मग तिथून ही हळूहळू पद्धत प्रचलित झाली आणि 12 वाजले की झिरो ओव्हर सुरू झाला. ठीक आहे, संध्याकाळ लक्षात आलं सगळ्यांना. यानंतर शेवटची एक स्लाइड आहे जी सगळ्यांना आवडते आणि सगळ्यांना त्याची कल्पना आहे. मी विश्वास प्रस्ताव इथे घेतलेला नाही, कारण विश्वास प्रस्ताव कोण आणतं, सरकार आणतं. मात्र अविश्वास प्रस्ताव सरकार आणते का, सरकारमधील सदस्य आणतात, बहुमत असलेले पक्षातील सदस्य आणतात का, ते सोडून इतर सदस्यांना हा अधिकार. आणि अविश्वास प्रस्ताव भारतातील सगळ्या नागरिकांचा आवडता विषय आहे मला वाटतं. आजकाल हँगिंग पार्लमेंट आहे, हँगिंग विधिमंडळ आपल्याला दिसून येतो. आणि हँगिंग विधिमंडळ असेल, पार्लमेंट असेल, तर कधी केव्हा अविश्वास प्रस्ताव येईल माहित नाही. आणि वर्तमान विधानसभेमध्ये आपण तीनदा ही गोष्ट बघितलेली आहे, शपथ झाली, 1 तासानंतर राजीनामा. कारण पहिल्यांदा सरकार बसतच नव्हती. मी जेव्हा रांचीला होतो रेपरेशन कोर्सला, तेव्हा उद्धव ठाकरे ही सरकार स्थापन करण्यास तयार नव्हते, बीजेपी वाले सरकार करण्यास तयार नव्हते. मग झारखंड वाले आम्हाला बोलायचे की तुम्ही जा तिथे सरकार तरी स्थापन करा, इथे कशाला आले. मग मध्यरात्री अर्ली मॉर्निंग काय झालं, शपथविधी झाली, 1 तासाने काय झालं, राजीनामा दिला. आपले मंत्री एका मंत्री म्हणण्यापेक्षा नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षाकडे, दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षाकडे येऊन जाऊन सरकार उद्धव ठाकरेंची बसली. परत काही काळ संपला की परत आपल्याला आपल्यावर टांगती तलवार आली. महाराष्ट्राचं नुकसान होतं अशा पद्धतीने. आणि कशामुळे होतंय, अविश्वास प्रस्ताव. काय आहे अविश्वास प्रस्ताव, लोकसभेतील कार्यपद्धती आणि कामकाजाच्या नियम 198 मध्ये मंत्री परिषदेविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडण्याची प्रक्रिया नमूद केली आहे. अविश्वास प्रस्ताव करणे कारण देण्याची गरज असते. अविश्वास प्रस्ताव विदाउट रिझन्स देता येतो का, देता येतो, कारणाची गरज नाही. मी संसदेचा सभागृहाचा सदस्य आहे, मला वाटतं ही सरकार अकार्यक्षम आहे, नालायक आहे, तर मी एका ओळीचा प्रस्ताव सादर करू शकतो की मला या सरकारवर विश्वास नाही. आणि मग हा प्रस्ताव घ्यायचा आहे की नाही हे कोण ठरवेल, सभापती ठरवेल. पण या प्रस्तावाला किती सदस्यांची परवानगी, म्हणजे किती सदस्यांची स्वाक्षरी असली पाहिजे या अविश्वास प्रस्तावावर, 50. मी दिलं तर अविश्वास प्रस्ताव सादर होईल असं नाही, 50 सदस्यांची स्वाक्षरी त्या अविश्वास प्रस्तावाला आवश्यक आहे. आणि त्यानंतरही सभापती हा महत्वाचा आहे, त्याला वाटेल तेव्हा तो काय करू शकतो, अविश्वास प्रस्ताव सदनात आणू शकतो. पण अविश्वास प्रस्ताव आणल्यानंतर पहिल्यांदा तो प्रस्ताव घ्यायचा आहे की नाही याच्यावर मतदान होईल, चर्चा नंतर.
पहिल्यांदा तो प्रस्ताव सभागृहात घ्यायचा आहे की नाही याच्यावर कोण कोण मतदान घेईल? सभापती मतदान घेईल. मग हा एक महत्त्वपूर्ण इथे आहे. आणि अविश्वास प्रस्ताव दिल्यानंतर 10 दिवसांच्या आत प्रस्तावावर चर्चेसाठी तारीख निश्चित केली जाते. 10 दिवस, त्या 10 दिवसांमध्ये त्याला सभापतींना तारीख देणे आवश्यक आहे की या दिवशी काय होणार आहे. अविश्वास प्रस्ताव सभागृहात ठेवला जाणार आहे किंवा सरकार राजी असेल तर लगेच किंवा दुसऱ्या दिवशी काय होऊ शकतं, अविश्वास प्रस्तावावर चर्चा होऊ शकते. आणि ज्या पक्षाने अविश्वास प्रस्ताव आणला आहे पहिल्यांदा तो चर्चेत सहभागी होतो. पहिल्यांदा ज्याने अविश्वास प्रस्ताव आणलाय त्यातील जो प्रमुख असेल, ज्याला सभापतींकडे जी लिस्ट केली असेल की मी बोलणार आहे, तर तो अगोदर काय करतो, चर्चेमध्ये सहभाग होतो. म्हणजे पहिल्यांदा ज्याने प्रस्ताव आणलाय ते चर्चेला सुरुवात करतात. त्यानंतर सरकारी पक्ष उत्तर देण्यासाठी काय करतो, आपली बाजू मांडतो. आणि मग जे वेगळे पक्ष आहेत त्या पक्षांना एक वेळ दिली जाते. त्या वेळेचा आत त्यांना अविश्वास प्रस्तावावर काय करायचं, स्वतःचं मत मांडायचं असतो. आणि सर्वांनी बाजू मांडल्यानंतर आवाजी मतदान घेतले जाते. आवाजी मतदान कसं घेतलं जातं तुम्हाला सांगितलं. समजा एखाद्या सदस्याने सांगितलं की आवाजी मतदान नाही, गुप्त मतदानानेच अविश्वास प्रस्तावावर काय झालं पाहिजे, व्होटिंग झाली पाहिजे, तर तशी व्होटिंग घेण्याची व्यवस्था जी तुम्हाला म्हटलं लाईट्स प्रमाणे, आता बॅलेट पेपरची सिस्टम नाहीये, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मशीन प्रमाणे जे बल्ब्स आहेत ते बल्ब्स सांगितलं जातं प्रोसिजर की हे बल्ब दाबलं तर काय होईल, बाजूने पडेल, हे बल्ब दाबलं तर काय होईल, अविरोधात पडेल, आणि हे बटन दाबलं तर न्यूट्रल राहणार. अशी तिघ पद्धती त्या लाईट सिस्टम मध्ये बल्ब सिस्टम मध्ये असते. आणि विशेषत लोकसभेत आतापर्यंत किती वेळा अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आलाय, 26 वेळा. आणि सर्वात अधिक अविश्वास प्रस्ताव जर आपण विचार घेतला, पहिल्यांदा 1963 मध्ये पंडित नेहरूंवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यानंतर इंदिरा गांधींनी लालबहादूर शास्त्रींच्या सरकारवर अविश्वास आणलं. इंदिरा गांधींच्या कालावधीत अनेकदा अविश्वास प्रस्ताव सादर 15 ते 20 वेळा हे 1970 पूर्वी काय करण्यात आलेलं आहे, अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. आणि 19 अशी वेगवेगळी आयुध ही कोणाला आहेत, सभागृहातील सदस्यांना आहेत. या आयुधांचा वापर करून सभागृह मध्ये स्वतःची खासदार किंवा जे सभागृह सदस्य आहेत स्वतःची छाप सोडू शकतात. आणि जो या आयुधांचा चांगल्या पद्धतीने वापर करतो आणि सभागृहाच्या चर्चेमध्ये मोठ्या प्रमाणे सहभाग घेतो, जागृत जो सभागृहातील सदस्य आहे त्यांना पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलं जातं. आणि अशा पद्धतीने वेगळी आयुध वापरून संसदीय कामकाज हा निरंतर डेली रुटीन मध्ये वर्क करत असतो. तर आपल्या सगळ्यांनी माझे हे मार्गदर्शन ऐकून घेतलं, माझे विचार ऐकून घेतले, त्यासाठी आपल्या सगळ्यांचा थँक्स. आणि माझ्यासाठी ताडा वाजवण्यापेक्षा तुम्ही 22 खासदार आणि आमदार आहात, तुमच्यासाठी इतकं ताडे झाले पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद विशेष करून MJ कॉलेजचा ज्यांनी मला आमंत्रित केलं, त्यातूनही मी आभार व्यक्त करतो. माझे सन्मित्र राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर जयेश पाडवी, आमचे मित्र मोठे बंधू डॉक्टर हिंगोणेकर सर, आणि